पडसळकर मॅडम यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण सन्माननीय रूपालीताई चाकणकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा। महाराष्ट्र राज्यातल्या स्त्री मुक्तीला आज या ठिकाणी चालना देत असताना महिला आयोगाच्या माध्यमातून सगळ्या महिलांच्या मनगटामध्ये खऱ्या अर्थाने बळ देणाऱ्या महिलांचा नेतृत्व करणाऱ्या आदरणीय रूपालीताई चाकणकर यांचेही कार्यक्रमासाठी आम्ही स्वागत करतोय। यानंतर अतुल झगडे यांना विनंती करतो। प्रदीप दादा गारडकर साहेब पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुलुक मैदानी तोप आमचे दादांचा सन्मान होत आहे। याचबरोबर या निमित्ताने मंचावरती उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार सर्वांनीय संजय मामा शिंदे यांचाही यथोचित सन्मान या संस्थेच्या विश्वस्थान कडून इथे संपन्न होत आहे। आमदार संजय मामा शिंदे यांचाही सन्मानित होत आहे। याचबरोबर मोहोळचे आमदार सन्माननीय यशवंतजी माने साहेब यांचाही यथोचित सन्मान संस्थेच्या विश्वस्थांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर सन्मान होत आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे पानसरे मॅडम यांचाही या ठिकाणी विश्वस्थांचे सन्मान करत आहेत। मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचा यथोचित तिथे सन्मान झाला। मी सर्वांचाच पुनः एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। आणि या प्रसंगी या भव्य शेतकरी मेळाव्याला संबोधित करण्यासाठी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमंत्रित मान्यवरांचे विचार आपण इथे ऐकतोय। खरं तर मातीमध्ये एक दाणा टाकला की त्याचे हजार दाणे उगवण्याची शंभर खरं तर हिंमत ही फक्त शेतकरी बांधवांच्या मनगटात आहे। आणि खऱ्या अर्थाने अशा मनगटामध्ये बळ देणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस। आणि या प्रसंगी मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचे विचार आपण इथे ऐकतोय। पण त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे सन्माननीय जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमंत पोपट ढोले सर हे या प्रसंगी सुरुवातीला आपले विचार व्यक्त करतील। आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा प्रवेशही होईल। तेव्हा सुरुवातीला मी ढोले सर आपल्याला विनंती करते आपले विचार आपण इथे व्यक्त करावे आणि यानंतर पुढच्या मान्यवरांना आपण इथे ऐकणार आहोत। मी ढोले सरांना विनंती करते तरी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे। चंदन अपेक्षा वंदन शीतल वंदन अपेक्षा स्वभाव किती चांगला याचं मूर्तिमंत उदाहरण श्रीमंत ढोले सर टाळ्या। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी राष्ट्रमाता मा जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि संत भगवान बाबा यांना प्रथम मी विनम्रासह अभिवादन करतो। आजच्या जय भवानी गड विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी त्याचबरोबर जाहीर पक्ष प्रवेश व भव्य शेतकरी मेळावा या कार्यक्रमासाठी उपस्थित पद्मविभूषण सन्माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब सामाजिक न्यायमंत्री सन्माननीय धनंजय मुंडेजी आपल्या सर्वांच्या लाडक्या संसदरत्न माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय मंत्री नामदार माननीय दत्तामामा भरणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा गारडकर या कार्यक्रमासाठी उपस्थित मोहोळचे आमदार माननीय यशवंततात्या माने माडेचे आमदार संजय मामा शिंदे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रणजितजी शिवतारे व्यासपीठावरती उपस्थित इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंतराव कोकाटे व त्यांचे सर्व सहकारी आज माझ्या समेत या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे आहेत ते सर्व माझे सहकारी बंधू या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्रशासकीय शासकीय अधिकारी आणि पत्रकार बंधूंनो सोशल मीडिया टीम मधील सर्व माझे बंधू उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी आज आमच्यासाठी हा सुवर्णाचा क्षण मानावा लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय
शरदचंद्रजी पवार साहेब शेतकऱ्याचा जाणता राजा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचबरोबर अजित दादा साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहे. या जाणत्या राजाच्या परिस्पर्शाने आम्ही धन्य झालोय. ही भूमी तशी पावन झालेली आहे. संत तुकाराम महाराजाचा पूर्वी या ठिकाणी पालखीतळ होता, रिंगण होतं आणि संत सोपान काकाचा हा पालखी सोहळा या ठिकाणी होत होता आणि हे पवित्र स्थान या पवित्र राजाच्या आगमनाने हे पवित्र झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये माझ्या शेतकरी कष्टकरी मागासवर्गीय गोरगरीब जनतेच्या मुलांना पुणे मुंबई यासारख्या शहरामध्ये जाऊ शकत नव्हते, अशा ठिकाणी प्रवेश घेऊ शकत नव्हते आणि म्हणूनच आमचे बंधू सन्माननीय दिलीपरावजी ढोले आणि सुजाताबाई ढोले हर्षवर्धन खाडे यांच्या माध्यमातून त्यांच्या विचाराने आणि चित्रलेखा ढोले मॅडम आणि मी यामध्ये एक अत्याधुनिक संकुल शैक्षणिक संकुल या ठिकाणी निर्माण केलं. हे शैक्षणिक संकुल निर्माण करत असताना ग्रामीण भागातील माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचा मुलगा या ठिकाणी शिकला पाहिजे. राज्यामध्ये आमचा प्रथम क्रमांक पहिल्याच वर्षी 12वी परीक्षेमध्ये आला. हे करत असताना सर्व माझ्या जवळच्या शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी सरकारी दरबारी मी प्रयत्न केला. मी एक सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला आहे आणि पुढचे दर्जेदार शिक्षणासाठी किंवा या कार्यक्रमासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचबरोबर साहेब दादा ज्या ठिकाणी आपण आपल्या जी सभा होते ही सभा संत तुकाराम महाराजाच्या पालखीने पवित्र अशी पावन झालेली भूमी आहे. या ठिकाणी पूर्वी आम्हाला 2009 बायोशुगर कारखाना त्याचबरोबर वेगवेगळे कारखाने या ठिकाणी होणार असे आश्वासन दिले गेले. वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्शन झाले, जिंकले गेले, पण अजून त्या ठिकाणी कारखाना उभाच राहू शकला नाही. शेतकऱ्याच्या जमिनी शेतकऱ्याला परत मिळाल्याच नाहीत. अनेक नेत्यांनी वेगवेगळे आश्वासनं देऊन या ठिकाणी आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. गेल्या 40-50 वर्षापासून या 22 गावाचा पाण्याचा प्रश्न दादा आमचे नेते मंडळी सोडवू शकले नाहीत. या 22 गावाच्या पाण्या प्रश्नाला जर न्याय द्यायचा असेल तर हा शेतकऱ्याचा राजा जनतेचा राजा हाच न्याय देऊ शकेल असं माझं मत आहे. आणि म्हणूनच मी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. भविष्यामध्ये या भागाला बारमाही पाणी हवे असेल, या भागाचा सर्वांगीण विकास करावायचा असेल तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता सर्व सहकारी संस्था असतील, शासकीय पद ज्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील. आणि म्हणून बंधूंनो आपला हा निर्णय झालेला आहे. माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करतात. काही जणांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रवेश होणार आहेत. दादा पवारसाहेब मुख्यमंत्री असताना शेतपळ तलावावरून अनेक माझ्या शेतकरी बांधवांना ज्यांचे धरणामध्ये शेत गेलं, धरणग्रस्त आहेत, अशा शेतकऱ्यांना पाणी परवानगी दिल्या. 2014 नोटिफिकेशन काढून या पात्र लोकांना पाणी परवानग्या दिल्या. 2017 त्यांना पत्र दिलं गेलं आणि आता मात्र गावातले काय स्थानिक नेते मंडळे या पाणी परवानग्या रद्द झाल्या पाहिजे, या शेतकऱ्यांना पाणी दिलं नाही पाहिजे अशा पद्धतीच्या वल्गना करून लोकांना हायकोर्टपर्यंत पळवतात, वेगवेगळ्या कोर्टामध्ये केस दाखल करतात. त्यांच्या जमिनी त्या धरणामध्ये गेलेल्या आहेत, ते धरणग्रस्त झालेले आहेत, अशांना पाणी मिळणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर साहेब आपण आपल्या 55 कारकिर्दीमध्ये या देशाला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण केलं, या देशामध्ये हरित क्रांती घडवली, या देशामध्ये
या देशामध्ये दूध क्रांती घडवली असेल तर या आपल्या जाणत्या राजाने घडवले. आज आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर दुधाचं उत्पन्न होत असेल तर इंदापूर तालुक्यामध्ये, आणि इंदापूर तालुक्यामध्ये लाखेवाडी या ठिकाणी दररोज 40,000 लिटर दुधाचं उत्पादन होतं. हे क्रांती आहे, हे प्रगतीची आणि विकासाची वाट आहे. आताच आम्हाला गाडीमध्ये येताना साहेबांनी सांगितलं, अरे बापरे म्हणले गाड्या किती उभा राहिल्यात, हजारो गाड्या या मैदानामध्ये उभा राहिलेल्या आहेत. साहेब म्हणले इंदापूर तालुका हा सदन आहे, त्याच्यामुळे लोकांची प्रगती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते, आणि त्याच्यामुळंच लोकांच्या मध्ये आणखी बदल होत चाललेले आहेत. आणि म्हणून साहेब आपण हे दूध क्रांती असेल, हरित क्रांती असेल, आणि माझ्या या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या हक्काचं पाणी आपण ठिकाणी मिळवून दिलंय, आणि त्यामुळं आपण शेतकऱ्याच्या मनावर अधिराज्य केलंय, आणि आज हे या शेतकऱ्यांच्या मनावरती आपण अधिराज्य करत आहात. हे सर्व करत असताना आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून दादाचे आपण पाहतोय, दादा हे महाराष्ट्रात दादाच म्हणून ओळखले जातात, आणि त्यांचे एकच सगळ्यांचे मत असते की दादाचा कर्तव्य दक्षता, कार्यसम्राट, शिस्तप्रियता, वेगवान प्रशासन चालवण्याचे हातोटे, आणि यामुळंच आम्ही दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दादा ताईंनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक बारामती मॉडेल म्हणून या देशामध्ये निर्माण केलं. अपंग विकलांग असणाऱ्या माझ्या बंधू भगिनीच्या चेहऱ्यावरील प्रेम जर ताईंनी पाहिलं तर त्याचा आम्हाला सारसा अभिमान वाटतो, आणि या केलेल्या कार्यामुळंच ताईंना 7 वेळा संसद रत्न हा पुरस्कार मिळाला, आणि म्हणूनच त्याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे, आणि आमच्यासाठी तो प्रेरणादायी आहे. हे सर्व करत असताना आमच्या भागामध्ये सामाजिक न्यायाची कामं सामाजिक न्याय मंत्री सामाजिक न्याय काय खाता असतं हे दाखवून देण्याचं काम आमचे हृदय सम्राट धनंजय मुंडे साहेबांनी केलं. लोक गोरगरिबांना वेगवेगळ्या प्रकारच्या हजारो योजना सामान्य माणसापर्यंत गावागावात पोहोचवण्याचं काम सामाजिक न्याय विभागामार्फत केलं, आणि त्याचा ठसा आमच्या मनावरती उत्पन्न झाला, आणि म्हणूनच आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांनी इंदापूर तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या व्यापाऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या माझ्या तरुण मित्रांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलं, ज्यांच्या हे हृदयांचं स्थान मिळवण्याचं काम कुणी केलं असेल तर दादा साहेब ताई यांच्या आशीर्वादाने आपल्या दत्ता मामा भरणेने केलेलं आहे, आणि हे काम कार्यसम्राट आमदार म्हणून करण्याचं काम आपण केलं. दत्ता मामाने या तालुक्यामध्ये हजारो कोटीचे रस्ते आणले, वेगवेगळे आरोग्य मंदिर बांधले, दवाखाने बांधले, सर्व भागाचा चौपेर विकास करण्याचं काम केलं. पण दादा आमचे शेजारचे मात्र त्यांच्या कामावरती कायम नाखुश असतात, त्यांना नेहमी निष्क्रिय मानतात, पण या जनतेनं दाखवून दिलेलं आहे निष्क्रिय कोण आणि कार्य करणारा कोण. साहेब आम्ही एकच शब्द देतो, या ठिकाणी माझे मित्र बापूराव शेंडे, स्वाती शेंडे, राणीताई आडाव, दीपकभाऊ जाधव, आम्ही या चौघांनी या ठिकाणी जे दिग्गज आम्ही त्या नेते मंडळी होतो या चौघांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या तालुक्यामध्ये 2024 लोकसभेमध्ये काय वातावरण दिसतंय संपूर्ण तालुका राष्ट्रवादीमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दादा आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उद्घाटनाच्या वेळेस म्हणले होते स्टेजवरून की दत्ता मामा 30 ते 40 हजार मताने निवडून आले पाहिजेत, आणि ती क्रिया आम्ही घडवून आणल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या मंचकावर मी देतो. मी इंदापूर तालुक्याच्या तमाम माझ्या शेतकरी बंधूच्या वतीने मी आपणाला जाहीर मागणी करतो, विनंती करतो, हे या योजना आमची छोट्याच मागण्या आहेत. आम्हाला रस्ते नको, बाकीचं काही नको, आमच्या छोट्या किरकोळ मागण्या आहेत. दादा आम्ही पक्ष बदलला,
त्यामुळे आम्हाला सहकारी साखर कारखान्यामध्ये आमचा ऊस गाळपाला जात नाही. आमच्या 8व्या 9व्यातल्या सुद्धा नोंदी अजून तशाच आहेत. जाणून बुजवून आमच्या कार्यकर्त्याला त्रास दिला जातो आणि मग आमच्या या शेतकऱ्यांचा ऊस आपला छत्रपती साखर कारखाना भावनगर असेल, दोन शुगर, बारामती याग्रो या ठिकाणच्या कारखान्याला नेऊन आमच्या शेतकऱ्याचा ऊस गाळप करावा. या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी छोटस एखादं फील्डमॅन ऑफिसर बसतील असं लाखेवाड या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय व्हावं आणि म्हणून या शेतकऱ्यांना आपल्या शेतातला पिकवलेला ऊस कारखान्यापर्यंत गाळपास नेता येईल तेवढं काम आपण करावं. त्याचबरोबर साहेब आम्ही या पक्षामध्ये आलो, चारी बाजूला या ठिकाणी अनेक ठिकाणी दहशतवाद, गुंडगिरी, खोड्या करण्याचं राजकारण या ठिकाणी चाललं जातं. साहेब हा अकलूजच्या कोपऱ्यातला हा भाग आहे. इथल्या नेते मंडळी बद्दल सांगणं आमचं चूक होईल किंवा वेगळं होईल आपल्याला ते माहीत आहे, पण त्यांच्या दादागिरीचा, खोट्या केसेसचा आणि लोकांना वेगवेगळ्या धमक्या देण्याचा याच्यापासून या आमच्या सर्व कार्यकर्त्याचा बचाव करावा, यांना संरक्षण मिळावं, कारण भविष्यकाळामध्ये आमच्यावरती अशा खोट्या केसेस, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होणार आणि त्याच्यापासून आमचा सर्वांना कायमचा त्यांचा बंदोबस्त व्हावा, आम्हाला संरक्षण मिळावं. आणि साहेब या शेतकऱ्याचा, पंढरीचा विठ्ठल म्हणून आपल्या जाणत्या राजाकडे पाहिलं जातं. या तमाम शेतकरी बंधवांच्या वतीनं, या जमलेल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी मागणी करतोय, करू का मागणी? 22 गावाचा पाणी प्रश्न हात वर करा. तर साहेब या शेतकऱ्याच्या विठ्ठलाला, पांडुरंगाला मी साकडं घालतोय की या 22 गावाचा पाणी प्रश्न आपण तात्काळ सोडवावा, या जनतेला न्याय द्यावा, आम्हाला मिळालेलं उजनीचं पाणी आम्हाला हक्काचं पाणी परत द्यावं अशी कळकळीची विनंती करतो आणि आमच्या सर्व सामान्य गोरगरिबांच्या विकासास मदत होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद, धन्यवाद. यानंतर दीपक भाऊ जाधव जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांचं 2 मिनिटाचं भाषण होईल. आज या ठिकाणी आपणा सर्वांचे दैवत असणारे माननीय पवारसाहेब, या ठिकाणी मंचकावर उपस्थित असणारे आपणा सर्वांचे लाडके नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब, आपल्या सर्वांच्या आवडत्या नेत्या आणि ज्यांनी संसदरत्न म्हणून गेली 20 वर्ष या देशाच्या राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला अशा नेत्या सौ सुप्रियाताई सुळे या ठिकाणी उपस्थित असणारे, एक आक्रमक वक्तृत्व आणि ज्यांच्याकडं उभा महाराष्ट्र त्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत असतो असे आपले या महाराष्ट्राचे नेते धनंजयजी मुंडे साहेब, ज्या ठिकाणी आपण सर्वजण ज्या आपल्या तालुक्यामध्ये आशेने पाहतो असे आपले मामा या ठिकाणी मंचकावर उपस्थित असणारे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि मंचकावरील सर्वच प्रमुख मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी सगळ्यांना प्रश्न पडला असेल की दीपक जाधव ह्या स्टेजवरती कसा आला. मला माहीत आहे सगळे अचंबित झालेले होते की काय होतंय, येतोय का नाही, जातोय का नाही, काय होतंय नेमकं. परंतु माझी ही जी जडणघडण आहे ही 2006 साली मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि तिथूनच खरी माझी राजकारणाची सुरुवात झाली. त्यावेळी सुद्धा गारटकर दादा असतील, दत्तामामा भरणे असतील, यांची खंबीर साथ माझ्या पाठीमागे उभी होती. परंतु काही कारणास्तव मला या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागलं होतं. परवा मामांचा फोन झाला आणि मामा म्हणले दीपक तुझं काय करतोय. मामांना म्हणलं माझी कुठलीही अडचण नाही मामा, कारण विषय असा आहे मामा तुमची कामं बघून आम्हाला झोपच लागत नाही, इकडं आल्यावर तरी आम्हाला शांत झोप लागल, कारण हा तालुका रोज कोटीच्या कोटी अशी उड्डाणं घेत आहे. मामा तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला, आम्हाला असं वाटायचं की नाही
पुढच्या वेळी तरी आपण कुठेतरी माघारी परत या राजकारणामध्ये येऊ, पण तसं काय मामा आम्हाला वातावरण दिसना म्हणून म्हणलं जास्त उशीर न करता आपण आपली उडी अगोदरच मारावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. मित्रांनो, मला आवर्जून सांगायचंय की दीपक जाधव हा एकटा येणारा कार्यकर्ता नाही. सगळ्यांना माहित आहे मामा आज बहुसंख्य कार्यकर्ते आणि बहुसंख्य नेते मंडळी आमच्या बरोबर यायला तयार होती, पण म्हणलं जोर का झटका धीरे से देऊ जरा. कारण काय होतंय, सगळा झटका जर संगच दिला तर परत या तालुक्यातल्या काही नेते मंडळींना कुठेतरी हॉस्पिटल शोधावं लागायचं. त्यामुळं आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली. मला फक्त 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, बोलण्यासारखं खूप काही आहे, बोलायचं होतं, पण पुढच्या सभेमध्ये कुठेतरी बोलू. या ठिकाणी साहेबांना पुढे जायचंय, दादांनी अगोदरच सांगितलंय दीपक फक्त 2 मिनिटात तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलाय, 2 मिनिटांमध्ये संपवावं. माझं एक लास्ट सांगणं आहे की मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी माझं इमानदारीने काम करतो ही तालुक्याला माझी ओळख आहे. इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घराघरात पोहोचवण्याचं काम दीपक जाधव आणि त्यांची टीम मामांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून, गाळकर दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून ही काम करेल, एवढीच या निमित्ताने आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद. यानंतर जाहीर पक्ष प्रवेश. या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभहस्ते श्रीमंत ढोले सर यांचा, त्यांच्या समवेत दीपक जाधव, सन्माननीय दादा, सन्माननीय मामा, आदरणीय सुप्रियाताई सुळे, खासदार या सर्वांच्या उपस्थितीत नामदार या ठिकाणी सर्वांच्याच या ठिकाणी मुंडे साहेब स्वाती. Oh, oh, oh.
श्रीमंत ढोले सरांकडे पाहिले जातं. सन्मान्य ढोले साहेबांच्या नेतृत्वात खाली आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन होती का काय असं चित्र एकंदरीत संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय. संपूर्ण राज्याचं लक्ष आज याच सोहळ्याकडे लागलेलं होतं. कारण इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने एकीकडे 100% भाजपा पसरवणार असं वातावरण असताना 1% भाजपा येऊन पोहोचलेली आहे की काय असं वातावरण याच कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्माननीय जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत पोपट ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या नेते मंडळींच्या या प्रवेशाने आपण इथं बघतोय. आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचा विचार ऐकतोय. यानंतर मी विनंती करते संसद रत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे हे या प्रसंगी इथं विचार व्यक्त करतायत. भव्य शेतकरी मेळाव्याला इथं संबोधित करण्यासाठी सगळेच मान्यवर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आणि या शेतकरी मेळाव्याला संबोधित करण्यासाठी सुरुवातीला मी विनंती करते राज्याचे राज्यमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे हे या प्रसंगी या मेळाव्याला संबोधित करतील आणि या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतील. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे आवडते या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपले दुसरे मंत्री सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजयजी मुंडे साहेब, आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे, रूपालीताई चाकणकर, दुर्गाडे सर, उपाध्यक्ष रणजितदादा, सर्व जिल्हा परिषदेचे सर्व आजी माजी सर्व सदस्य, पंचायत समितीचे सगळे आजी माजी सदस्य, सोसायटीचे सगळे आजी माजी चेअरमन, ग्रामपंचायतीचे सगळे आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व आजी माजी सदस्य, आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर, संजय मामा शिंदे, यशवंतात्या माने, सर्वच स्टेजवरील व्यासपीठ तालुक्याचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, त्यांचे सर्वच सहकारी, सर्व सेलचे प्रमुख, उपस्थित सर्व मीडियाचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या या परिसरामध्ये खूप मोठा सोहळा, एका शिक्षण संस्थेचे उद्घाटन आणि त्याचबरोबर शेतकरी मेळावा आणि जाहीर प्रवेश ज्यांचा आपण आत्ताच साहेबांच्या हस्ते संपन्न झाला, ते आपले सर्वांचे आवडते ढोले सर आणि ढोलेताई, आणि दुसरे आपल्या तालुक्यातील युवकांचे एक नेते दीपक भाऊ जाधव, आणि मी सर्वच त्यांचे सर्वच सहकारी, मी मुद्दामहून सगळ्यांची नावं घेत नाही त्यामुळे कुणी कृपा करून राग मानू, सर्वच ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला ते सर्व त्या सर्वांचं मी त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या सभापती सेंडेताई आणि त्यांचे पती बापूराव, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की पवार साहेब आणि इंदापूर तालुका, पवार साहेब तालुक्यामध्ये यायचं म्हटल्यानंतर, अजितदादा तालुक्यामध्ये यायचं म्हटल्यानंतर एक तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य हे आपल्या तालुक्यामध्ये निर्माण होत असतं. प्रत्येकाला साहेब कधी येणार, दादा कधी येणार, ताई कधी येणार, या सर्वांची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतो. खरं तर मी ढोले सरांचं आणि त्यांच्या सर्व ढोले कुटुंबियांचं पण मी आभार मानतो की त्यांनी हा वेळ
खरंच आपला शेतकरी मेळावा हा इंदापूरला आपण सर्वांनी घेतला होता, परंतु ढोले सरांची आणि अजितदादा पवार साहेबांची भेट झाल्यानंतर मला अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की हा मेळावा इंदापूरच्या ऐवजी आपण लाखेवाडीला घेऊया, आणि आपण हा लाखेवाडीला हा आज खरं हा पक्ष प्रवेशाचा सोहळा आज घेतलेला आहे। तेव्हा ढोले कुटुंबियांचं मी निश्चित प्रकारे एक आभार मानतो। बंधूंनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी ढोले सरांचं भाषण बारकाईने ऐकलं, त्यांची व्यथा, त्यांच्या आलेले संकट किंवा त्यांना आपल्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत, आपल्या सर्वांकडून काय अपेक्षा आहेत, हे ढोले सरांनी आणि दीपकने आपल्या सर्वांनी त्या बंधूंनो त्यांनी मांडल्या। ढोलेताईंनी पण त्यांच्या शाळेविषयी सगळ्या प्रास्ताविकामध्ये ताईंनी पण ह्या गोष्टी बंधूंनो सांगितलेल्या आहेत। बंधूंनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, ताई असतील, मुंडे साहेब असतील, या सर्वांच्या सहकार्यामुळे आज या राज्याचा एक राज्यमंत्री म्हणून मी काम करतो। तुम्हा सर्वांना माहिती आहे की काम करताना मी कधीही जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा कधी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी विचार केला नाही। कधी कधी दादा पण मला म्हणतात, अरे ह्याने तुला काल निवडणुकीत एवढा विरोध केला, ह्याने तुला एवढ्या शिव्या दिल्या, आणि तू त्याची कशी काय बाजू घेतो। माझं हे असंच आहे, तुम्हाला मी सांगतो हे असंच आहे म्हणून माझं बरं आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये लक्षात नेहमी सगळ्यांना सांगतो, आयुष्यामध्ये राजकारण करताना विनाकारण लोड काय घेऊ नका। लोड घेतलं की सगळं वा जवळचा लांबचा सगळं काय असेल ते शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रात्रीचा कुणी माझ्यावरती टीका जरी कुण्या रात्रीची केली, आणि तो दुसऱ्या दिवशी जर माझ्याकडे आला, मला सांगितलं माझं हे काम करायचंय, हे मी जर कुणाकडून शिकलो असेल ना, या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांकडून मी शिकलो, नेहमी विरोधका सुद्धा सन्मान केला पाहिजे। शेवटी माणसं काय चिकलाची नसतात, शेवटी माणसाला कुठेतरी प्रेम द्यायची असते, कुठेतरी माया द्यायची असते, कुठेतरी त्या माणसाच्या आपण कामी त्याच्या कामी यायचं असतं, ती माणसं आपोआप आपल्याप्रमाणे होतात। जर मी असं केलं, आमदार असतो, मंत्री होतो, जेडपीचा अध्यक्ष गेलो, जर विरोधकासारखं जर चुकीचं वागलं असतो, ही सगळी स्टेजवरली मंडळी तुम्हाला अशी तर दिसली असती गो, हे कशामुळे म्हणतो आपण त्यांच्याशी चांगलं वागलो, ही शिकवण आपल्याला पवार कुटुंबियांनी दिलेली आहे, दादांचं सुप्रियाताईंचं आपल्याला शिकवण आहे। राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं ठेवायचं, एकदा निवडणूक संपल्यानंतर हे राजकारणाचे डोळे बाजूला सोडून जोडे बाजूला काढून लोकांना कशी मदत करता येईल, लोकांना कसं सहकार्य करता येईल, गोरगरीब या तालुक्यातल्या माणसाला कसं सहकार्य करता येईल, तो करण्याचा प्रयत्न बंधून आपण सर्वजण करतोय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेली अडीच वर्ष, दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळं सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडत होता, त्यामुळे अनेक आपल्या मनात असताना आपल्याला अनेक कामं करता आली नाहीत, परंतु मला आदरणीय पवार साहेबांना सांगायचंय, पवार साहेब कोरोना हा राज्यामध्ये होता, कोरोना हा बारामती, इंदापूर आणि नांदेडला नव्हता विकासाचा, त्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा निधी आदरणीय दादांनी इंदापूर तालुक्यासाठी आणि सुप्रियाताई आणि आम्ही दोघं पण मिळून, ताई मुंबईला आल्यानंतर ताईंचं पण लक्ष असायचं की मामा आपल्याला ह्यासाठी हे केलं पाहिजे, आम्ही मिळून या तालुक्यासाठी निधी आणलेला आहे। दादा मला नेहमी म्हणतात, मामा तू राज्याचा मंत्री आहे, तू काय इंदापूरचा मंत्री नाही। दादा मी राज्याचा मंत्री आहे, मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, पण दादा मी इंदापूर तालुक्यातला आहे ना, शेवटी धनुभाव, शेवटी घरचा वाढपी असल्यानंतर आपण सगळी जागरण गोंधळ करणारी माणसं आहे, त्यामुळे जागरण गोंधळ पाहिजे, फक्त पळी फक्त खाली बुडवायचं काम करायचंय, आणि बुडवल्यानंतर काय होतंय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। त्यामुळे दादा मी तुम्हाला सगळ्या राष्ट्रवादी पक्ष धनुभाव एवढं सांगतो, या तालुक्यातली कदाचित मोठी माणसं इनिवा, फॉर्च्युनर, कदाचित मोठी माणसं आमच्याकडे कमी असतील, परंतु या तालुक्यातील गोर गरीब सामान्य मागासवर्गीय माणूस हा नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे दादा आहे, आणि ही त्या पक्षाची ताकदच आहे। या तालुक्यातला गोरग दादा येतील पुढारी, तुम्हाला मी सांगतो, या तालुक्यामध्ये दोन अडीच वर्षामध्ये काम करताना माय सरकीन दादा, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन, सुप्रियाताईंच्या मदतीनं या तालुक्यामध्ये खूप विकास आणलेला आहे। मी आता विकासाचा तुम्हाला आकडा वगैरे काय सांगत नाही, कारण आठवड्याला आपला आकडा जाहीर होत असतो। इंदापूर शहराचा ताई तुम्ही पाठीमागे डॉक्टर म्हणजे ताई सुप्रियाताईंना भेटली आणि ताईंना सांगितलं की ताई आम्हाला स्विमिंग टँक इंदापूरला नाही, दादा बारामतीला स्विमिंग टँक आहे, दोन तीन ठिकाणी आहे, इंदापूरला आमच्या स्विमिंग टँकची तेवढी कमतरता होती, परंतु डॉक्टर मंडळी सुप्रियाताईंना भेटल्यानंतर ती स्विमिंग टँक सुद्धा बंधूंनो, म्हणजे मी तुम्हाला सांगायचं एवढं तात्पर्य की या शासनाच्या तुम्ही लोकांनी मला इतका तयार केलंय, या शासनाची कुठली एखादी बारीक सारीक योजना जरी असली तरी ती योजना बारामतीच्या दिशेने असं इंदापूरला आल्याशिवाय राहत नाही, हे पण तुम्हाला बंधूंनो सगळ्यांना सांगतो। सामान्य आपले सामाजिक न्यायाचे इथं मंत्री धनंजय भाऊ मुंडे दादा, फक्त त्यांना काय तुम्ही रागवणार नाही, मला माहित आहे
कदाचित या राज्यामध्ये सर्वात जास्त तुमच्या बारामतीच्या खालोखाल, बारामतीचे वर्ण मानणार मी, बारामतीच्या खालोखाल या राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचा निधी कुठल्या तालुक्याला मिळाला असेल तो माझ्या इंदापूर तालुक्याला दोन पाहून दिला. हे पण बंधून आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. शेवटी हा विकासाचा निधी, शेवटी त्यांना सगळ्यांना माहित आहे की माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब माणसाला तिथं पोहोचला पाहिजे, तो मिळाला पाहिजे. साहेब आता मला पवार साहेब इथं स्टेजवर आहेत, दादा आहेत आणि सुप्रियाताई पण आहेत. साहेब आम्ही विकासाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काय देऊ नका म्हणण्यापेक्षा तुम्ही देतायच आम्हाला. बाकी आता सगळं आमचं माने दशरथ माने समोर आहेत, प्रशांत बापू आहेत, आता आम्हाला सगळं वैशाल्य आम्हाला सगळं मिळालंय. आता फक्त आम्हाला साहेब काय नको, आम्हाला या परिसराला फक्त बारमाई सिटीचं पाणी द्या, त्याशिवाय आम्हाला दुसरं काय. डोले सर, तुम्ही मगाशी कारखान्याचा उल्लेख केला, अहो आता दादांचा कारखाना आहे, बारामती अॅग्रो आहे, इथं आपला भावनगर आहे, उसाचं बघू आपण. तुम्ही उसाचं काय अडचण, उसाची काय, कुठे डोले सर कुठे उसाचं, तुम्ही आता बाकी काय काळजी करू नका. दादा आपल्याला खंबीर आहेत. आता आपली जी अडचण आहे ती सिटीच्या पाण्याची अडचण आहे. पवार साहेब आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत साहेब. तुम्ही जयंत पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, आम्हा चौघांना एकत्र करा. आज जे मुळशीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये जो मुळशीचं जे पाणी उद्या आपल्या आढावा घेतल्यानंतर जे काही शिल्लक राहणार आहे दादा, शिवडी टेलचा तालुका हा इंदापूर तालुका आहे. शिवटी पुणे शहर वाढत आहे, पिण्याच्या पाण्याला आमचा कुणाचा विरोध नाही आहे. आम्हाला माहिती आहे की टेलचा तालुका इंदापूर असल्यामुळं त्याची झळ किंवा त्याची अडचण इंदापूर तालुक्याला होती, ही आमची अडचण कशी दूर करता येईल, माझ्या इंदापूर तालुक्याला शेतीचं पाणी कसं मिळेल, यासाठी साहेब तुम्ही या सगळ्या तामा चौघांना बसून त्यातनं कसा कायमस्वरूपी मार्ग काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यापेक्षा आमची दुसरी कुठलीही मागणी नाही. विकास वगैरे बाकी गोष्टी सगळी बाकीच्या गोष्टी काय, अजिबात तुम्ही काळजी करू नका. साहेब मी या सर्वांना सांगितलंय 2024 निवडणुकीमध्ये निवडणुकीपर्यंत या तालुक्याचा जर कायापालट झाला नाही, या तालुक्याचा कायापालट झाला नाही तर परत मी मत मागायला येणार नाही. एवढ्यापर्यंत साहेब मी या लोकांना सांगितले तेवढं विकास वगैरे सगळं मिळेल, फक्त शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये थोडं आमचं बघा. खरं तर पाठीमागे पवार साहेब दादांनी आम्हाला सगळ्यांना, संजय मामा इथं स्टेजवर आहेत, संजय मामा तुमचा विनाकारण गैरसमज झाला. हे पुणे शहर वाढते, पुण्याच्या पियाला पाणी, पिण्याचं पुण्याचं जे सांडपाणी होतं ते आम्ही पाणी फक्त घेतलं होतं यशवंतात्या, पण विनाकारण साहेब सोलापूरच्या लोकांचा कुठेतरी समज गैरसमज गेला. आणि गैरसमज साहेब कुठनं बाहेर नाही, सोलापूरच्या लोकांनी काय नाही केलं साहेब, ह्या लोकांना इंदापूरच्या तालुक्यातल्या लोकांनीच हा गैरसमज अनुभव केला गेला. त्याला इंदापूरच्या तालुक्यात लोकांना कुणाचं देणं घेणं नाही, ह्यांना फक्त निवडणुका आणि ह्यांना फक्त राजकारण करायचंय, ह्यांना बाकीचं कुठल्याही प्रकारचं बंधूनही नाही. त्यामुळे मला तुम्हाला विनंती करायची, झालं गेलं मामा तो विषय आता तो संपलेला आहे. सोलापूरचं आम्हाला पाणी, अजिबात सोलापूरचं पाणी नकोय, आम्हाला पाहिजे ते आमचं हक्काचं पाणी, शेवटचं पाणी. शेवटी बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतील, शेवटी सगळं करता येईल, शेवटी ते पाणी हे आम्हाला खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आज हा खूप चांगला कार्यक्रम बनून इथं आपण सगळेजण इथं साहेबांच्या उपस्थितीमध्ये होतोय. खरंच सर्वांचं मी स्वागत करतो. जरी बघाशी डोले सर असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, दीपक जरी पलीकड पाठीमागा जरी विरोधी पक्षात असला तरी वैयक्तिकरित्या मी कधी दीपकचा आणि माझे संबंध कधी बिघडून दिले नव्हते, हे कदा दीपकने त्याच्या भाषणात बंधून निश्चित प्रकारे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना नव्यांना आणि कुणी म्हणाला आता नवे आणि जुने, नव्या आणि जुन्यांचा सगळ्यांचा मेळ करून सर्वांना बरोबर घेऊन, नव्यांचा पण मान ठेवून जुन्यांचा पण मान ठेवून या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारचं काम बंधून आपल्याला सगळ्यांना करायचं. स्टेजवरील खरं मला नावं आज खूप घ्यायची होती पण वेळेमुळे घेता आलं नाही, तेव्हा सगळ्या स्टेजची मी माफी मागतो. आणि खूप चांगला कार्यक्रम डोले सर तुम्ही आणि तुमच्या मिसेस, तुमचे सगळे कुटुंब या सर्वांनी घेतला आणि आम्हा सर्वांना या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि या शेतकरी मेळावा पवार साहेबांना आपण या कार्यक्रमासाठी बोललं. पुन्हा एकदा डोले परिवाराचं मी आभार मानतो आणि ज्यांचा पक्ष प्रवेश झाला त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. नेहमीच या भागाच्या विकासाची तळमळ असणाऱ्या मामा इथल्या प्रश्न मांडत आपले विचार व्यक्त केले, यासाठी आभार. आणि यानंतर या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करते संसद रत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना. नमस्कार आदरणीय पवारसाहेब, माननीय दादा. या कार्यक्रमासाठी आवर्जून बीडवरून उपस्थित राहिलेले आमच्या सगळ्यांचेच बंधू धनंजय मुंडे, ज्यांचं भाषण आपण ऐकलं असे ह्या भागातले लाडके आमदार दत्ता मामा, संघटनेतल्या माझ्या सहकारी रुपालीताई, प्रदीप दादा दुर्गाडे सर, संजय मामा, भारतीताई शेवाळे, यशवंत माने, प्रशांत काटे, रणजित शिवतरे,
माने दादा वीर धवल जगदाळे, प्रतापबाबा पाटील, प्रवीण माने, अमोल पाटील, हनुमान कोकाटे, अभिजीत तांबिले, वैशाली पाटील, हनुमान बनगर, प्रशांत पाटील, बाळासाहेब करगळ, दीपक जाधव, छायाताई पडळसरकर, सचिन सपकाळ, अतुल झगडे, शुभम निंबाळकर, शिवाजी भाऊ डोले सर, चित्रलेखाताई, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज माननीय दादांच्या नेतृत्वाखाली या भागात दोन महत्त्वाचे कार्यक्रम होत आहेत. एक आज इथे लाखेवाडीला कार्यक्रम होते आणि एक वरखुट्याला झाला. तिथेही आपण दोन प्रवेश घेतले. शेंडे कुटुंबाचा प्रवेश तिथे घेतला आणि ह्या भागामध्ये आपण जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या या संकुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आणि ढोले सर आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवेश घेण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. जवळपास 2.5 वर्षानंतर आदरणीय पवारसाहेब इंदापूरला आले आहेत. मला आठवत आहे मामांच्या विधानसभेच्या प्रचारासाठी साहेब आले होते. रोहितचा प्रचार करून हेलिकॉप्टर इथे आलं आणि मला माने दादांची आवर्जून आठवण आली हे गोष्ट सांगताना. कारण का मी पहिल्यांदा जेव्हा खासदारकीला उभा राहायचा निर्णय घेतला तेव्हा माने दादांनी मला एका हेलिकॉप्टरची गोष्ट सांगितली होती. माने दादा असं म्हणले होते की असे ग्रहस्थ इंदापूरमध्ये आहेत की साहेबांच्या हेलिकॉप्टरची ते खूप वाट बघत असतात. असं मी नाही म्हणत, माने दादांनी सांगितलेली गोष्ट. आणि कावळा दिसला तरी त्यांना वाटायचं आलं 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 हेलिकॉप्टर आलं. मग माने दादा म्हणायचे अरे कावळा हेलिकॉप्टर नाही आलेला अजून, एवढं एक्साइटमेंट दाखवू नका. आणि माने दादांनी मला तर सांगितलं एका इलेक्शनला अशी गडबड झाली की ते चप्पलच विसरले आणि चप्पल काढून धावत गेले हेलिकॉप्टर आलं म्हणून. अशा या हेलिकॉप्टरच्या मोठ्या मोठ्या कथा मला एकेकाळ्यात माने दादांनी इथल्या सांगितलेल्या आहेत. तो काळ एक वेगळा होता आणि त्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे अतिशय उत्तम इथे काम करत होते. आणि आजही मला आनंद वाटतो तुम्हाला सांगताना इंदापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे काम करतात याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण जिस थाली में खाते हो उसमें कभी छेद न करना. त्याच्यामुळे जागल्या मिठाला नेहमी माणसांनी जागावं. त्याच्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्ही मगाशी ढोले सर म्हणाले की माने दा बर्णेमामा 30,000 मतांनी निवडून आले. मी ह्यावेळी 70,000 लीड मला बारामतीच्या खाली या इंदापूरकरांनी दिला त्याच्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि आघाडीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेस पक्षाचा जो शेवटचा कार्यकर्ता आहे तो पळाला ह्याची जाणीव मला तरी आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि आघाडीतल्या सगळ्या मित्रपक्षांनी तेव्हा जे काम करून मला संधी दिली त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता की मला दिल्लीमध्ये जे बक्षीस मिळतं ते बक्षीस हे माझं नाही आहे, हा माझ्या मतदारांनी जो मला संधी दिली त्याचं सोनं करायचा एक प्रांजळ प्रयत्न मी सातत्याने दिल्लीमध्ये करत असते. त्याच्यामुळे तो माझा सन्मान नाही पण बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिथं नाव लागतं, माझं नाव तिथे लागत नाही. आणि त्याचबरोबर माझी ओळख जी काय आज महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात किंवा समाजकारणात असेल ती फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या असंख्य मतदारांमुळे त्याच्यामुळे मी ती ओळख खरं तर करू शकले. कारण दिल्लीमध्ये जेव्हा मी भाषण करायला उभी राहते तेव्हा मी नावामुळे उभी राहत नाही. तिथे माझी ओळख ही माझा लोकसभा मतदारसंघ असतो आणि त्याचा अतिशय महत्त्वाचा भाग हे इंदापूरकर आहे. आणि इंदापूरकरांचं आणि बारामतीकरांचं दौंड आज खरं तर आज आप्पा आले नाहीत कार्यक्रमाला पण दौंड इंदापूर बारामती पुरंदर हे सगळे जे मतदारसंघ आहेत हे खरं एक कुटुंब आहे. याच्यात कोणी बाहेरचा नाही आणि घरचा नाही, कुटुंब म्हणून सगळे काम करतो आपण. त्याच्यामुळे ज्याचा उसाचा उल्लेख कोणी केला कोणी आणि काही केसेसचा उल्लेख केला मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की उसाच्या बाबतीत कधी तुम्हाला अडचण आजपर्यंत झाली नाही आणि इथून पुढे कधी होणारही नाही. जोपर्यंत माझे सगळे भाऊ खंबीरपणे उभे आहेत मला नाही वाटत महाराष्ट्रात कुणालाही या विषयाबद्दल कुठलीही धास्ती किंवा चिंता केली पाहिजे. दुसरा राहिला केसेसचा जे ढोले सर म्हणले, खरं तर मला आश्चर्यही वाटलं की ढोले सर तुम्ही असं कसं भाषण केलं की खोट्या केसेस करतात. एकतर तुम्ही एका वेगळ्या सेटअपमध्ये काम करत होता तिथे कदाचित खोट्या केसेस होत असतील आणि तुम्ही अनुभवातून सांगत असाल. मला काय खोट्या केसेस वगैरे असतात हे मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं आहे. आता देशात होतात अशा ऐकायला गोष्टी मिळत आहेत पण खोट्या केसेस अशा भानगडीत
कधी महाराष्ट्रात आधी झाल्या नाहीत आणि तुमच्या विरोधात कधी होणारी नाहीत हेही मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचंय. आणि त्याचा काही सत्ता लागत नाही. तुम्ही बघा, आदरणीय पवार साहेबांनी ईडीची नोटीस आली तेव्हा कुठे आपल्या हातात सत्ता होती? आणि मी तर म्हणते थँक्यू ईडी नोटीस पाठवली, कारण का ती ईडी नोटीस आली आणि मग सत्ता आली. त्याच्यामुळे अशा नीट तुम्ही आमच्या ताकद वाढवण्याचं काम ती नोटीस करते, त्याच्यामुळे त्याला काय घाबरायची काही गरज नाही. आणि या देशाचे आणि राज्यातले पोलीस, देशाचं नाही गॅरंटी देऊ शकत, पण महाराष्ट्राचे पोलीस हे अतिशय सक्षम आहेत आणि महाराष्ट्राचे पोलीस चांगले आहेत कुणाचीही सत्ता असली तरी. त्यामुळे अशी उलटी सुलटी कामं आपल्या तरी जिल्ह्यात कधी जाणार नाही आणि होणारही नाही. आणि दिलीप वळसे पाटील आता तिथे मंत्री आहेत, अति शांत त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे मला नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टीचा आपण फारशी चिंता केली पाहिजे. मामांनी एक गोष्ट मगाच्याही भाषणात केली आणि आत्ताच्याही भाषणात केली. मामा असं म्हणाले की 24 पर्यंत जर इथे कामाची क्रांती नाही केली तर मी मतं मागायला येणार नाही. मामा, तुम्ही कुठलं काम सोडलंय? म्हणजे मी विचार करत होते 24 इलेक्शन मामांना 22 घ्यायचं आहे का असं मला वाटायला लागलंय, कारण मामांनी कामच ठेवलं नाही. मी जेव्हा कामाचा आढावा घेते, मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगू इच्छिते, मी जेव्हा जेव्हा इंदापूरला येते तेव्हा मी फक्त आणि फक्त नारळ फोडायसाठीच येते. बाकी मला खरंच मामांनी काहीच काम सोडलं नाही. रस्ता असेल, वीज असेल, जलजीवन मिशन असेल, जलजीवन मिशनमधून तर मामांनी, आता मी बारामतीचा नाही बोलत कारण किंवा दौंडचं, बाकीच्याही सगळ्या तालुक्यात चालेल, पण मी तुम्हाला जलजीवन मिशनच्या माध्यमातून सांगते, एक गाव असं नाही, मिनिमम 1 कोटी रुपये, मॅक्सिमम 20-25 कोटी रुपये. त्यामुळे एकही गाव असं नाही असं. आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हालाही कळलं पाहिजे की जलजीवन मिशन नावाची स्कीम आहे ज्याच्यात प्रत्येक गावापर्यंत पाणी आणि घरापर्यंत पाणी, जी केंद्र सरकारची स्कीम आहे, ती स्कीम जरूर केंद्र सरकारची आहे पण त्याचा 50% वाटा हा महाराष्ट्र सरकार देतो. त्याच्यामुळे ज्यात त्याचा DPR असतो, त्याचं नियोजन असतं, ते सगळं महाराष्ट्र सरकार करतं. त्यामुळे हा सगळ्या कार्यक्रमात अतिशय चांगलं काम झालेलं आहे. PWDचा उल्लेख जो मामांनी केला, सो BKBNचा रस्ता आहे, नॅशनल हायवेचं कनेक्शन झालं आहे, नवीन ब्रिज झाले आहेत, म्हणजे इंदापूरचा आणि माळशे रस्ता जो रस्ता मोठा कनेक्ट झाला आहे. आणि खरं तर माझंही आज सकाळी तेच झालं. मी बारामतीला गोविंद बागेतून यायला जेव्हा निघाले तेव्हा गारटकर दादांचा मला फोन आला की नेहमीप्रमाणे दादा लवकर येतो आहे. तर मी म्हटलं दादा लवकर येणार हे माहितीच होतं आणि मी 15 ठरलं होतं मला यायला लागेल. म्हटलं मी आपलं 7:30 निघते, कारण का थोडासा आता सीझन चालला आहे, गाड्या लागतील, त्याच्यामुळे थोडासा उशीर होईल, त्याच्यामुळे दादाच्या आधी पोचलं पाहिजे आपण, म्हणून मी 7:30 निघाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दादा आणि साहेब हेलिकॉप्टरनी आज आले, त्याच्यामुळे त्यांनी कदाचित तो रस्ता बघितला नसेल, पण बारामतीवरनं इंदापूरला यायचा जो रस्ता झाला आहे तो 6-lane हायवे, अप्रतिम तो रस्ता झालेला आहे. आणि मी 1/2 तासाचंच आले, गारटकर दादा आणि भरणे मामा पण पोचले नव्हते. भरणे मामा त्यांच्या घरातून आणि मी माझ्या घरातून, माझं घर मामांपेक्षा लांब आहे पण मी स्वागताला उभे होते मामांच्या, कारण का मामा आले नव्हते. याचं कारण मामांनीच केलेला रस्ता, इतका सुंदर तो भवानीनगर आणि सगळा रस्ता झालेला आहे. म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं, ॲक्विजिशन झालं आहे, रस्त्याची कामं झाली आहेत, पण एवढा मोठा प्रशस्त रस्ता जणू काय नॅशनल हायवे. म्हणजे आम्ही बँगलोरला जेव्हा गाडीने जातो, बेळगावला, कोल्हापूरला जातो, इथे सोलापूरला जातो, तेवढा मोठा रस्ता भवानीनगरवरनं जायला मी विचार करत होते. माझी चांगली सोय झाली पंढरपूरला जायची. आधी मी हायवेवरनं, भिगवणवरनं तो हायवे घेऊन पंढरपूरला जायचे तिथून, आता तसं पंढरपूरला दर्शनानं जायचं नाही, आता इथून लाखेवाडीवरनं छटकट करून एवढा मोठा 6 पदरी रस्ता झाला आहे. आता माझा पांडुरंग माझ्या आणखीन जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे सभा जो होगा अच्छा ही होगा. पांडुरंगांचा विशेष आशीर्वाद आहे मला वाटतं मामांच्या मनात, त्यामुळे ते खूप चांगलं काम केलं. आणि मला आणखीन एक विषय, शेतीवर सगळे नंतरचे सगळे वरिष्ठ नेते बोलतीलच, पण एक गोष्ट वेगळी आपल्या लोकसभा मतदारसंघात होते ज्याचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की शेतीमध्ये अप्रतिम काम तुम्ही सगळे करता, पण त्याचबरोबर पर्यटनाला आपल्या लोकसभा मतदारसंघात ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी आणि नेत्यांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. बारामतीत दादा खूप काम करतो आहे, पण पर्यटनाचा अतिशय 3 मोठे कार्यक्रम जे आपल्या इंदापूरमध्ये झाले आहेत, तो म्हणजे कुंभारगावचं एक मोठं काम चाललेलं आहे, त्याच्यानंतर गंगावळणला आपण जे काम करतो आहे ते, आणि कर्बनवाडी, या तिन्ही गोष्टी एका वर्षामध्ये जेव्हा पूर्ण होतील, आज देशातील नाही राज्यातून मला फोन येतात, देशातून फोन येतात की सुप्रिया तुझ्या मतदारसंघात फ्लमिंगोज दिसतात, आम्हाला बघायला यायचं आहे. मागच्याच आठवड्यात दादांनीचं सगळं काम आणि बारामतीचं काम बघण्यासाठी या देशातले 15 खासदार सगळ्या वेगळ्या विचाराच्या पूर्ण डेलिगेशन आलं होतं. ते सगळे 5 वाजता उठून
ते सगळे कुंभारगावला फ्लमिंगोज बघायला आले होते. जगामध्ये जे जितक्या जवळून फ्लमिंगोज बघता येत नाही, पक्षी बघता येत नाही, म्हणजे आफ्रिकेत दिसत नाही, ते कुंभारगावला दिसते. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती राहील की या कुंभारगावसाठी आपण सगळ्यांनी मिळून त्याला एक वर्ल्ड क्लास टुरिस्ट डेस्टिनेशन आपण करू शकतो. त्याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्याही काही मीटिंग झालेल्या आहेत. स्थानिक लोकांना असं वाटतं की कुंभारगावला आपण जर फॉरेस्ट डिपार्टमेंटला गेलं तर स्थानिक लोकांना हाताला काम मिळणार नाही. तर भरणे मामांनी आणि मी त्याची सविस्तर चर्चा केली आहे. त्याचा आम्ही एक मोठा DPR आणि प्लॅन बनवला आहे, तो आम्ही दादाला पुढच्या 10 दिवसात दाखवणार आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की कुंभार वळणला आपल्याला कुंभारगावला मोठं डेस्टिनेशन करायचं आहे. पण तिथे जे काही काम होईल किंवा ज्याला काम मिळेल तो स्थानिकच असेल. बाहेरच्या कुठल्याही एकाही माणसाला ना हॉटेलचं कॉन्ट्रॅक्ट देणार ना बोटीचं कॉन्ट्रॅक्ट देणार, हे मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे. कारण का हाताला काम देण्यासाठी हे 3 करबनवाडीला केलेलं अतिशय सुंदर काम, त्याच्याही उद्घाटनाला मी आणि मामा गेलो होतो, त्याच्या ट्रायल्स आता सुरू झालेल्या आहेत. तिथे हळूहळू जास्तीत जास्त लोक कशी येतील ह्याच्यासाठी आपण सगळे पब्लिसिटी जी काय करायची ती नक्कीच करू. पण कुंभारगावचं मला मीडियाचेही मनपूर्वक आभार मानायचे आहेत. कारण का इथल्या सगळ्या स्थानिक मीडियानी इतकं ते चॅनल्सवर दाखवलं आहे की मला सगळीकडून प्रेशर येत आहे की आमच्यासाठी करा. मग मला तिथल्या आपले जिल्हा परिषदचे मेंबर कुठे गेले, मग कुठे गेले, हां इथे बसले आहेत, त्यांना रोज मला फोन करून त्रास द्यायला लागतो. ते बिचारे झोपलेत का नाही मला माहिती नाही. दर आठवड्याला 1-4 वेळा तरी 5:30 माझ्या पाहुण्यांना घेऊन ते तिथे घेऊन जात असतात. आणि अप्रतिम, म्हणजे डोळ्याची पारणं फिटतील असं अप्रतिम दर्शन आहे. धनंजय तुम्ही आज उशीरा आला खरं, तुम्हाला पण काल रात्री बोलायला पाहिजे होतं, 6 वाजता तुम्ही जाऊन आलाय. हां मग पुढच्या वेळेस आमचं चुकलं ह्या बाबतीत, पुढच्या वेळेस धनुभाऊला बोलवाल तेव्हा आदल्या दिवशी रात्री बोलवा आणि सकाळी 6 वाजता आपले फ्लमिंगोज बघायला घेऊन जा. कारण म्हणजे मी पण फ्लमिंगोज परदेशात बघितले आहेत, मुंबईत शिवरीत बघितले आहेत, पण इंदापूरमध्ये जे दृश्य मी पाहिलेलं आहे हे कुठेच नाही. गंमत म्हणून तुम्हाला सांगते, खडसे साहेबांची मुलगी आली होती बारामतीला, तर रोहिणीताई आल्या होत्या, तर मी त्यांना पहिल्या दिवशी सांगितलं तुम्ही बघून या, तर जाऊन बघून आल्या. त्या म्हणल्या ताई तुम्ही मला कॅमेरा घेऊन जायला सांगितलंच नाही. म्हटलं पण मला वाटलं तू घेऊन जाशील रोहिणी आणि कॅमेराचा फोटो. ती म्हणली नाही नाही, इतकं अप्रतिम दृश्य आहे की मी परत जाईन. ती दुसऱ्या दिवशी रोहिणी परत उठली, परत 5 वाजता मोठा कुठला तरी कॅमेरा आणला आणि तो घेऊन अप्रतिम फोटो मी माझ्या फेसबुकवर सगळे टाकलेले आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी आज एक वेगळी ओळख मामांच्या आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या पर्यटनातून हे खूप मोठा एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असेल. कालच आम्ही पार्लमेंटमध्ये त्याची सविस्तर चर्चा केली, तर एक मोठा प्लॅन इंदापूरसाठी हा पर्यटक म्हणून आपण करण्याचा आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की 2024 मामा तुम्हाला मतं मागायचा विषय सोडा, लोक कदाचित घरीच येऊन तुम्हाला मतं देतील. त्याच्यामुळे तुम्हाला मतं मागायला लावा जायला ला अशी काही परिस्थिती येणार नाही. पण खूप चांगल्या वातावरणात आज इंदापूरमध्ये संघटनेचंही काम करत उत्तम चाललेलं आहे. रस्ते असतील, पाणी असेल, सबस्टेशन असेल, MIDC इन्व्हेस्टमेंट्स असतील. आज केंद्र सरकारचा एक प्रोजेक्ट फर्टिलायझर्सचा जो माझ्याकडे आला होता तो मी इंदापूरला त्यांना विनंती करून आपण तो इंदापूरमध्येच करायचा निर्णय कलेक्टरांची आणि दादाच्या मार्गदर्शनाने आपण निर्णय घेतलेला आहे. जेव्हा MIDC असेल किंवा सबस्टेशन्स, रस्ते, पाणी, जे काय आता पाण्याचा एक प्रश्न मगाशीही मी बोलले, मी मामांना सांगितलं, मामा खूप दुखावले गेले. कारण का मामांनी खूप पाठपुरावा करून ते पाण्याचं नियोजन केलं होतं, पण काही थोडंसं सोशल मीडिया इम्पॅक्ट असेल त्याच्यामुळे खूप गैरसमज त्याच्याबद्दल झाले. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे मामा, जेव्हाही मामा खूप ते अपसेट झाले होते, मामा तुम सिर्फ आम खाओ पेड मत गेनो, तुम्हाला दादा आणि जयंतराव पाणी 100% देतील. कुठून देतील, काय देतील ते मला माहिती नाही आणि ते मी तुम्हाला सांगत नाही, सगळ्या गोष्टी बोलायच्याच नसतात. पण त्याच्यामुळे त्या दोघांनी एक निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे दादा आणि जयंतरावांवर विश्वास ठेवा, तोही प्रश्न लवकरात लवकर सुटेल. मला आज धनुभाऊ आले त्यांचेही मला जाहीरपणे आभार मानायचे आहेत. कारण का ज्याचा उल्लेख बर्णे मामांनी केला की एक वयोश्री नावाची केंद्र सरकारची स्कीम आहे आणि वयोश्री नावाच्या स्कीममध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिक किंवा अपंगांना एक वस्तू मिळते आणि अनेक वस्तू आहेत, त्याची एक लिस्ट असते आणि त्याचा एक अतिशय सुंदर कॅम्प ही आपण इंदापूर, दौंड, बारामती, इंदापूर म्हणजे माझ्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात केला. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की दादाच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या देशामध्ये सगळ्यात जास्त निधी सोशल जस्टिसच्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या जिल्ह्यात आला असेल
तो तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यात आलेला आहे. आपण वाराणसीच्याही पुढे गेलेलो आहोत आणि हा खूप मोठा निधी या केंद्र सरकारच्या. खरं तर मंत्र्यांचीही मी भेट घेतली, माननीय वीरेंद्र सिंगांची, त्यांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं सुप्रिया तेरा जिल्हा सबसे आगे चल रहा है. म्हटलं ये आपकी बहुत आपकी भी शुभकामना है, आपने एक अच्छा प्रोग्राम चलाया. ते म्हणले चलाया तो हमने लेकिन इम्प्लिमेंट तुम लोग ने बहुत अच्छा किया. तर वीरेंद्र सिंगजींनाही मी विनंती केली आहे की धनंजय मी त्यांना विनंती करणार आहोत की हा सगळ्यात मोठा देशातला सगळ्यात चांगला उपक्रम त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आज आपल्या भागात होतोय. तर वीरेंद्र सिंगजी स्वतः या देशात एक नंबर आल्यामुळे जरी वेगळ्या विचाराचं सरकार असलं तरी आपलं काम बघण्यासाठी एक केंद्रातला मंत्री हा आपल्या जिल्ह्यात येणार आहे. तर मी दादांना साहेबांना आणि धनुभाऊंना विनंती करीन की तुम्ही सगळे एक तारीख द्या आणि त्यांचा बसून हा एक मोठा सामाजिक न्यायाचा एक मोठा कार्यक्रम आपण आपल्या जिल्ह्यात घेऊया. त्यामुळे एक अतिशय चांगल्या वातावरणात आपली चांगली कामं होत आहेत. एकच फक्त खंत माझ्या मनात राहते जाताना की मामा फक्त सारखं सांगतात इतका निधी आणला तितका निधी आणला तितका निधी आणला. माझ्या खासदारीची त्यांच्यानंतरचं माझं भाषण असतं त्यामुळे माझी फार अडचण होते. कारण का केंद्र सरकारने सगळ्या खासदारांचे पैसे बंद करून टाकले त्यामुळे माझ्याकडे कोणी पत्र दिलं तरी मला MLA सांगायला लागतं बघ रे बाबा तू काय पैसे देऊन पैसे देऊ शकतोस का. कारण का केंद्र सरकारने कोविडच्या काळात ह्या देशातल्या प्रत्येक खासदाराचा निधी बंद केला. पण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की महाराष्ट्र सरकार माननीय उद्धवजी दादा आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचं हे जे सरकार आहे आणि दादा खास करून अर्थमंत्री असल्यामुळे दादांनी कुठल्याही आमदारावर कुठल्याही पक्षाचा विचाराच्या पक्षाचा असला तरी त्याचा विकास निधी कोविड असला तरी एक रुपयानंही कमी केला नाही. जे खासदारांना करू शकलो नाही ते आमदारांना दादांनी करून दाखवलं. त्याच्यामुळे मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा निर्मला ताईंना अतिशय आदरपूर्वक सांगते की जर तुम्हाला इथलं जर जमत नसेल तर आमच्या फायनान्स मिनिस्टरची थोडीशी ट्युशन लावा. हा सरकार आणि केंद्र सरकारचा फायनान्स डिपार्टमेंट चालवायला तुम्हाला खूप मदत होईल. कारण का खरंच एक आदर्श बजेट दादांनी केला आणि त्याचा उल्लेख फक्त मी एक बहीण म्हणून किंवा संघटनेत आम्ही आमचा नेता म्हणून करत नाही पण माननीय गडकरी साहेबांनीही दादाचं कौतुक पार्लमेंटमध्ये केलं. उत्तर देताना मला म्हणाले सुप्रिया अजितनी जे बजेट केलं ते खूप चांगलं बजेट केलं. त्याच्यामुळे अर्थातच सगळ्या देशाचं महाराष्ट्रावर लक्ष आहे. महाविकास आघाडीच्या कामाचं कौतुक तोंड भरून ते करू शकत नाहीत पण कधीतरी सत्य हे बाहेर येतंच. त्यामुळे केंद्रातही महाविकास आघाडीच्या सरकारचं कौतुक सातत्याने या स्कीमच्या माध्यमातून होत आहे. आज ढोले सरांनी आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाला बोलवलं. अतिशय सुंदर त्यांची संस्था चालते आणि त्यांच्या या विद्यानिकेतन मला एका गोष्टीचा आनंदही वाटतो की त्यांचा 100% रिझल्ट लागला आणि त्याच्यात 12 मुलं आणि मुलींचं कौतुक केलं आहे. त्याच्यातल्या 8 मुली आहेत आणि 4 मुलं आहेत. त्याच्यामुळे अर्थातच या भागात हा जरा इम्बॅलन्स आपल्याला बदलायचा आहे. कारण मुली शिकत आहेत मुली पुढे जात आहेत याचा मला आनंद आहे पण आपल्या भागातल्या मुलांनाही आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यामुळे हा इम्बॅलन्स आपण बॅलन्समध्ये आला. मी चेष्टेने अनेक वेळा असं भाषण करते की आदरणीय पवारसाहेबांनी महिलांना आरक्षण दिलं म्हणून त्यांचं नाव पुढच्या 10 पिढ्या काढतील ही वेळ माझ्यावर आणू नका की मला पुरुषांच्या आरक्षणासाठी लढावं लागेल. त्याच्यामुळे हे हा चेष्टेचा भाग झाला. पण मला आनंद वाटतो की इंदापूरमध्ये मुली मोठ्या संख्येने या इथे या संस्थेमध्ये शिकत आहेत. तुमचा स्टाफही चांगलं काम करतो आहे आणि त्याच्याचबरोबर या संस्थेने अतिशय चांगलं काम केलं. म्हणजे अँटी रॅगिंग कमिटी तुम्ही संस्थेत सुरू केली आहे. खूप कौतुकास्पद आहे. अनेक संस्था आहेत पण अँटी रॅगिंग कमिटी ही फार कमी संस्थात असते. त्यामुळे खूप चांगली संस्था हे कुटुंब संपूर्ण ढोले कुटुंबाने केलेलं काम हे आम्हाला खरं तर एक आदर्श आहे. आणि आपण सगळ्या ज्या या संस्था आहेत ह्या एकत्र मिळून या भागाचा शिक्षणाचा कायापालट आणि एक सामाजिक परिवर्तनात तुम्ही खूप मोठं तुमच्या कुटुंबाने योगदान केलं आहे. याबद्दल ढोले कुटुंबाचे मी मनपूर्वक आभार मानून आज कार्यक्रमाला बराचसा उशीर झाला आहे. माझं असं झालं आहे की बेल वाजल्याशिवाय भाषण संपवायचं हे कळतच नाही आजकाल. त्याच्यामुळे इथे कोणी घंटीत वाजवली नाही त्याच्यामुळे भाषण संपवायचं का कंटिन्यू ठेवायचं आहे माहिती नाही. पण बरेच अजून भाषणं आहेत. कार्यक्रमालाही उशीर झालेला आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आमचा सगळ्यांचा जो मान सन्मान केला आज रुपालीताई आणि गारटकर दादांचंही भाषण उशीर झाल्यामुळे होऊ शकलं नाही. त्यामुळे त्या दोघांच्या आणि माझ्या वतीने तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद ताई, धन्यवाद. यानंतर विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यास आक्रमक धडाडेचे वक्ते सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नामदार धनंजय जी मुंडे साहेब. ज्यांच्या
शुभ हस्ते आज जय भवानीगढ़ विकास प्रतिष्ठान प्रेसिडेंसी इंटरनेशनल स्कूल या संस्थेचं उद्घाटन झालं आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा हा शेतकरी मेळावा होतोय ते आपलं दैवत देशाचे जाणते राजे आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा ज्यांनी सलग 7 वर्ष देशाच्या सार्वभौम सभागृहाचं संसद रत्नपटू मिळून विक्रम केला त्या आदरणीय ताई मंत्रिमंडळातले माझे सहकारी या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय मामा इथं उपस्थित महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रूपालीताई चाकणकर विधिमंडळातील माझे सहकारी माननीय संजय मामा शिंदे माननीय यशवंतराव जी माने ज्यांच्या प्रवेशासाठी आज आपण सर्वजण उपस्थित राहिलात माननीय श्रीमंतराव जी ढोले माननीय जाधव जी माझे मित्र प्रदीप दादा गारटकर व्यासपीठावर उपस्थित उखाडा जास्त वाढल्यामुळे व्यासपीठावरच्या सर्वांची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या या मेळाव्याला उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे त्या छत्रपतींना आणि त्या छत्रपतींच्या स्वराज्याला मानाचा मुजरा घालून आज या ठिकाणी मी आपल्या समोर बोलणार आहे कार्यक्रम लाखेवाडीत आहे या लाखाच्या वाडीत लाख मोलाचा ज्याच्या नावात श्रीमंती आहे अशा ढोलेंचा आज प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं मी श्रीमंतराव ढोलेंचं आणि दीपकराव जाधवांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मनापासून एक सहकारी म्हणून त्यांचं स्वागत करतो मला आठवतं नेमकी विधानसभेची निवडणूक लागली होती आणि हल्लाबोलची सभा आणि त्या सभेला दादा होते ताई होत्या जयंत पाटील साहेब पण होते त्या सभेत मी बोलता मामा आमदार होते पण पुढच्या निवडणुकीच्या शुभेच्छा म्हणून मी भावी आमदार म्हणून मामांना बोललो
नाही दयांडी दिले अगोदर त्यावेळेस दादा मला म्हणले होते की इथले अंड पिल्लं कळायला धनंजयला आणखीन वेळ लागणार आहे. पण तिकीट मामालाच मिळालं. थोडं थोडं का होईना दादांच्या साहेबांच्या मनातलं ताईंच्या मनातलं मला थोडं थोडं कळायला लागलं याचा असा समज होतो. नियतीनं माझं आणि मामाचं काय नातं केलं मला माहित नाही. आदरणीय साहेबांनी ज्यावेळेस मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2013 घेतलं, माझ्या सरकार एका भटक्या समाजात जन्माला आलेल्या माणसाला विधान परिषदेचं सदस्य केलं. सदस्य झाल्यानंतर अष्टमी होती, साहेबांचे आभार मानायला बारामतीला गेलो. येता येता मामाच्या गावावरून दहीहंडीचा कार्यक्रम करून जायचं होतं. मामा त्यावेळेस जिल्हा परिषदेचे फक्त अध्यक्ष होते. स्टेजवर गेलो, माझ्या मुखात काय आलं माहित नाही, मामाला भावी आमदार म्हणलं. पण त्यावेळेस इथले जे विद्यमान आमदार होते त्यांनी सुद्धा मला मत दिलं होतं, कारण काँग्रेस आणि आघाडीचं एकत्र सरकार. त्यावेळेसचा राग त्यांनी आणखीन धरलाय, ते काही निघतच नाही. हे नियतीनं तयार केलेलं दात्या आज आपण पाहतोय. माझ्या सरकारला या गोष्टीचा अभिमान आहे की या देशामध्ये ज्या ज्या वेळेस जे कुठला प्रश्न शेतकऱ्याच्या समस्येचा किंवा कुठलाही प्रश्न निर्माण हो त्या प्रश्नाचं उत्तर जर कुठं मिळत असेल तर ते माझ्या दैवताकडे जाणते राजे आदरणीय पवार साहेबांकडे मिळत. ही संबंध देशाला ओळख करून दिली आहे. एवढीची ओळख नाही, 2019 विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एक आगळी वेगळी ओळख आदरणीय पवार साहेबांनी लोकशाहीची या देशाला करून दिली. लोकशाही कशी असती, 2019 निकाल लागला, भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत होत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 54 होता, काँग्रेस 44 होत्याची नव्हतं नव्हत्याच होत ही जी म्हण आहे. ही म्हण जर कुणी खरीदात करून दाखवली असेल या देशात तर ती सुद्धा आदरणीय साहेबांनी करून दाखवली. 64 आमदाराचा मुख्यमंत्री, 54 आमदाराचा उपमुख्यमंत्री, 44 आमदाराचे मंत्री आणि 105 आमदाराचा विरोधी पक्षनेता. अशी लोकशाही तुम्ही, ही खरी लोकशाही आहे का नाही उगाच गप्पा मारतोय. मी म्हणित होतो माजी मुख्यमंत्र्याला हात जोडून, तुम्ही ऐकलं असेल, नको साहेबांचा नाद करू, फत्याचं नव्हतं होईल झालं. अडीच वर्ष झालं आज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलंय. आम्ही त्याच्यात मंत्री आहेत. पण ह्या 2.5 वर्षात केंद्रातल्या भाजपच्या सरकारला काय झालं माहित नाही. उठलं की कुणाच्याही मागे ईडी आहे. आता त्या ईडीची चव
आमच्या ऊसतोड मजुराच्या खिशातल्या गणेश बिडी एवढी सुद्धा राहिली नाही. सौ घातली बघता बघता मला मागच्या लोकसभेची निवडणूक आठवली. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र म्हणून भाजपच्या विरोधात लढत होती. त्यावेळेस या महाराष्ट्रातला एक पक्ष त्याचे एक नेते जे आज स्वतःला राज समजतात त्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपवर एवढ्या सभा घेतल्या आज विरोधात बोलले. बोलत बोलत म्हणायचे हे लावरे सिडी. मी काल त्यांचं भाषण ऐकलं मला वाटलं आता ह्यांच्यात पण कालचं भाषण ऐकल्यानंतर इडीची भलती मोठी मेघ ठोकलेली दिसते. ज्या साहेबांवरती त्यांच्या स्तुतीसुमनांचे भाषण थांबता थांबत नव्हते आज तुम्ही काल आमच्या दैवतावरती टीका केली का? पुन्हा ईडीनी त्यांना आवळलेलं दिसतंय म्हणून कालच्या सभेत बोलायचे राहून गेले. लावरे ते सीडी आता ते म्हणतात कुठेही ती सीडी. महाराष्ट्रात देशात काही झालं की आमच्या नेतृत्वावर टीका. इथं उपस्थित आपण सर्वजण शेतकरी आहोत. आपली जात शेतकऱ्याची आहे आणि हा शेतकरी जर जिवंत ठेवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांचा विचार येणाऱ्या पिढ्याना पिढ्या आपल्याला जिवंत ठेवावा लागेल तरच शेतकऱ्याची जात जिवंत राहील नाहीतर राहणार नाही. मामा तुमचं नशीब आहे. तुमचा जन्म पुणे जिल्ह्यात झालाय इंदापूरला झालाय. सरकार आल्यानंतर मामा बोलत बोलत बोलून गेले की बारामती इंदापूर आणि नांदेड सोडता कोविडच्या काळातही विकास आमचा चालू होता. ही खरी गोष्ट आहे. पुन्हा बोलत बोलत म्हणले बाहेर काय का असणार मला इंदापूरची काळजी आहे कारण वाडप्या इंदापूरचा आहे. पण ह्या वाडप्याकडे काय काय वाढायचंय माहितीये का? मामा तुम्हाला बी सात खाते माहित नसती. बांधकाम आहे, सामान्य प्रशासन आहे, मृद जल जलसंधारण आहे, दुग्ध विकास आहे, मत्स्य व्यवसाय आहे. मामा आपण नशिबवान आहात की एवढा विश्वास आदरणीय साहेबांनी दादांनी आणि ताईंनी तुमच्यावर टाकलाय. सात सात गोष्टी वाढायला एकदाच तुम्हाला मिळत आहेत. पण मी आपले आभार मानतो कारण त्या सभेनंतर आजच मी या इंदापूरच्या मातीत आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलो आहे. तेही श्रीमंतराव ढोलेंच्या प्रवेशाच्या निमित्तानं मी आभार याच्यासाठी मानणार आहे की लोकसभेला आमच्या ताईला तुम्ही भरभरून 70,000 पेक्षा जास्त मताची लीड दिली आणि मामांना सुद्धा तुम्ही 30,000 मतानं निवडून आणलं. मी त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
सन्माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेबांनी उपस्थितांना संबोधित केलं, यासाठी आभार. आणि यानंतर राज्याच्या प्रश्नासाठी लढणारे दमदार नेतृत्व अर्थातच या स्वर्णिम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी संबोधित करावं अशी विनंती. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी धनंजय मुंडेजी, दत्तमाव भरणे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदीप गारडकर, रूपाली चाकणकर, विधिमंडळातील माझे सहकारी संजय मामा शिंदे, यशवंत माने, दिगंबर दुर्गाडे, सगळेच आज सभेला उपस्थित असणारे सर्व संस्थांच्या वरचे आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, प्रदीपच्या बरोबर या परिसरामध्ये काम करणारे हनुमंतराव कोकाटे, बाळासाहेब डवळे, अतुल झगडे, छायाताई पडसळकर, शुभम निंबाळकर, आज ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी, श्रीमंत ढोलेजी, भारतातील अनेक उपस्थित असणारे मान्य त्यांच्याबरोबर आलेले सगळे सहकारी, दीपक जाधव आमच्या वरकुट्याचे, बापूराव शेंडे, स्वातीताई शेंडे त्यांच्यावर आलेले सगळे सहकारी, दीपकरावांच्या बरोबर आलेले सगळे सहकारी, साहेबांचे विचार ऐकण्याच्या करता उपस्थित असणारा हा सगळा समोरचा जनसमुदाय, पत्रकार मित्र, शेतकरी बांधवांनो आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, बरेच दिवस दत्तामामांचं चाललेलं होतं की साहेब येणार आहेत, एक कार्यक्रम चांगला घ्यायचा. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, सगळ्यांना मनापासून सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, बरभराटीचं जावं अशा शुभेच्छा देत असताना पांडुरंगाला देखील आशीर्वाद देण्याच्याबद्दल साकडं घालतो. मित्रांनो, आज सकाळपासून कार्यक्रम आहेत. उडाई कार्यक्रम आमचा सामाजिक न्याय विभागाचा आहे, पण इथंही सगळी लोक का अशा प्रकारच्या निर्णयाप्रत आली त्याचं कुठंतरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण सर्वांनी केलं पाहिजे. जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित शैक्षणिक संकुलाचं आज उद्घाटन झालं. विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल असं एक खूप चांगल्या चांगल्या प्रकारची शिक्षणाची दालनं ही आमच्या श्रीमंत ढोलेंनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी चित्रलेखा ताई ढोले, हर्षवर्धन खाडे, बाकीच्या सगळ्या त्यांच्या सहकार्यांनी इथं निर्माण केलेले. पूर्वीचा लाखेवाडीचा परिसर आणि आताचा लाखेवाडीचा परिसर कसा बदलून गेला. मी आपल्या इंदापूरकरांना सांगतो की बारामतीमध्ये साहेबांच्या नंतर माझ्यासारख्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, पण बारामतीचा खऱ्या अर्थाने कायापालट केव्हा झाला, ज्यावेळेस विद्यानगरी 90 साली बारामतीच्या परिसरामध्ये माळावर उभी राहिली, शारदा संकुल माळेगावच्या परिसरामध्ये निर्माण झालं, माळेगाव संकुल माळेगावच्या माळावर उभं राहिलं आणि शिक्षणाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुले मुली तिथं यायला लागले, पालक तिथं येऊन राहायला लागले, सगळ्या आर्थिक सुबत्ताच तिथं नांदायला लागली, चित्रच बदलून गेलं. तीच गोष्ट इंदापूरच्या भागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारच्या शिक्षण संस्था निघतात, नुसती संस्था काढून चालत नाही, त्या संस्थेचा दर्जा असावा लागतो. आत्ता मी साहेबांनी उद्घाटन केल्यानंतर मी धनंजय मुंडे आम्ही सगळ्या आतमध्ये फिरून बघत होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा कशा देण्यात आलेल्या आहेत. अक्षरशः पुण्या मुंबईला लाजवतील अशा प्रकारच्या दर्जेदार सुविधा आपल्या या शिक्षण संस्थेमध्ये. माझ्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे. आम्हाला शिक्षणाच्या काळामध्ये खूप कष्ट घ्यावे लागले, हे श्रीमंत ढोले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची भूमिका आणि त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं. त्याच्याकरता मेहनत आहे, त्याच्याकरता कष्ट आहेत,
दर्जेदार अशा प्रकारचा शिक्षक स्टाफ आहे, त्यांना व्यवस्थितपणे मानधन आहे, मुलांना सगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा मुला मुलींना आहेत, हॉस्टेल पलीकडच्या बाजूला अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, इथं आपण बसलो इथं खेळाचं मैदान आहे, ज्या ज्या गोष्टी शिक्षणाच्या करता लागतात चांगल्या प्रकारचं झाडं प्लांटेशन केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी इथं देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं काम म्हणजे दर्जा कसा वाढेल, दर्जाच्या करता कुठं कॉम्प्रोमाइज नाहीये, म्हणूनच फार अल्पावधीमध्ये ही आपली जय भवानीगड विकास प्रतिष्ठान ही संस्था हा ट्रस्ट हा नावा रूपाला आलेला आपण सगळे बघतो। मी बरंच ऐकून होतो, दत्ता मामा सांगायचे, बाकीचे कार्यकर्ते मला सांगायचे की असं चाललंय, श्रीमंत डोले तशा पद्धतीनं काम करतात, त्यांचा परिवार तिथं राबतो, पण इथं समक्ष उघड्या डोळ्यांनी बघितल्यानंतर काय घडू शकतं हे सगळ्यांना अनुभवायला मिळालं। त्याचा परिणाम आजूबाजूच्या शिक्षण संस्थेवर झाला, ते होणार, ते काही आपण थांबवू शकत नाही, त्याच्याकरता आजूबाजूच्याही लोकांनी उत्तम पद्धतीनं शिक्षण देण्याचं काम केलं पाहिजे असं माझं त्यांनाही सगळ्यांना सांगणं। आता स्पर्धा कुणी थांबवू शकत नाही। श्रीमंत डोले, मला तर तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या ह्या सगळ्या कामामध्ये आम्ही अलीकडेच पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीच्या परिसरामध्ये राजीव गांधी सायन्स पार्क हे आपण निर्माण करतो। ते कशा करता, बारामती, इंदापूर, दौंड, भिगवण, पुरंदर, माझं इकडं फलटण, या आजूबाजूच्या भागातले शिक्षक यावेत, मुलं यावीत, नवीन काय जगामध्ये चाललेलं आहे, काय आपल्या मुला मुलींनी आत्मसात केलं पाहिजे याबद्दल तुमची पण एकदा टीम आमच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या परिसरातल्या राजीव गांधी सायन्स पार्कला जरूर जावा। तुम्ही सांगा, मला सांगा, सुप्रियाला सांगा, आम्ही तशा पद्धतीनं तिथं व्यवस्था करू। परंतु हे ज्ञान सर्व दूरपर्यंत पोचवण्याच्या करता साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही सगळेजण त्याच्याकरता राबतोय। हे फक्त दाखवण्याकरता नाही, त्याच्यातनं गोरगरिबांची मुलं उत्तम प्रकारे शिकावीत, ती त्या ठिकाणी पुढे यावीत, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे। मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे आता मसल किंवा मनी काय कामाचे राहिलेले नाही आहेत। पूर्वी मसल पॉवर, मनी पॉवर असल्यानंतर कुणी काही करायचं, परंतु आता नॉलेजला महत्व आलेलं आहे आणि तुमच्याकडे नॉलेज असेल की सगळं आपोआप तुमच्या पायाशी त्या ठिकाणी लोळण घेईल। काळ बदललाय, काळाबरोबर काळाशी सुसंगत आपण राहिलं पाहिजे, तरच तुम्ही सर्वजण या स्पर्धेमध्ये टिकाल। आपल्याला राजकारण, भाषण, एकमेकावर आरोप, एकमेकाची चेष्टा मस्करी, हे अशा गोष्टी थोड्याशा तेवढ्या पुरत्या कानाला बरं वाटतात, परंतु त्याच्यात तर तुमच्या माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही। त्याकरता हे नॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते देण्याच्या करता आपण प्रयत्न करतोय। मला तर आपल्याला सर्वांना सांगायचं आहे, ह्या गोष्टीचा पुरेपूर फायदा आपण उचलला पाहिजे। एवढ्यावरच आपण थांबत नाही, आम्ही मधल्या काळामध्ये सुप्रियांनी सांगितलं काही खासदार लोक तिथे आलेले होते, कुठं काय चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे, जे आपल्याकडं नसेल ते आपल्या भागामध्ये खेचून आणलं पाहिजे, जे आपल्याकडं चांगलं चाललेलं आहे ते इतरांनी तो आदर्श घ्यावा असं आपण वागलं पाहिजे। आणि त्याच्यातूनच हॅपीनेस इंडेक्स ही एक नवीन संकल्पना पुढे आली। जगामध्ये फिनलँड हा पहिला क्रमांकाचा देश आहे की तिथली मुलं मुली अभ्यासामध्ये खूप समाधानी असतात, खुशी असतात, हॅपी असतात आणि त्यामध्ये जगातल्या इंडेक्समध्ये फिनलँड पहिला नंबर आहे, नेदरलँडचा दुसरा नंबर आहे, आपल्या भारताचा 134वा नंबर आहे, आपल्यापेक्षा पाकिस्तानचा नंबर बरा 129वा। म्हणजे आपल्याला खूप मोठं काम करायचंय श्रीमंत डोले, जे जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत तुम्ही, तुमच्या पत्नी तर मला वाटतं
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत होत्या, तुम्ही स्वतः मला वाटतं भाऊंच्या शिक्षण संस्थेमध्ये होता, तिथून तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घेतली, तुम्हाला तुमच्या परिवाराची बंधूंची सगळ्यांची साथ मिळाली आणि तुमची चिकाटी ह्याच्यातून हे सगळं उभं राहिलं, हे असंच पुढं आपल्याला सगळ्यांना वाढवत नाही आहे, त्याकरता ह्याचं अनुकरण ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी करा। आमच्या परीनं मी असेल, धनंजय मुंडे असतील, दत्ता बाबा असतील, सुप्रिया असतील, आम्ही सगळे आमच्या आमच्या परीनं तुम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेऊ। पवार साहेब तुम्हाला या बाबतीमध्ये मार्गदर्शन देतील, पण हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, तर स्पर्धेच्या युगामध्ये तुमच्या माझ्या भागातली मुलं मुली टिकणार आहेत। ही पण गोष्ट या जाहीर सभेच्या निमित्तानं, शिक्षण संस्थेच्या संकुलाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे, हे कृपया मी आपल्याला सगळ्यांना सांगतो। मी अधिक या विषयावर बोलत नाही, परंतु मला माहिती आहे की साहेबांचं भाषण ऐकायला सगळेजण आपण आतुर आहात, पण आज आपले वरकुट्याचे सरपंच बापूराव शेंडे असतील, माजी सभापती स्वातीताई शेंडे असतील, यांनी सगळ्यांनी तिथं शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, ग्रामपंचायत विकास सोसायटी, आज इथं आमच्या श्रीमंत ढोले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला। एक युवा नेता म्हणून दीपकचं काम चाललेलं, दीपक जाधवांचं, त्यांनी असंख्य सहकारीच्या बरोबर आज प्रवेश केला आहे। राणीताई आढाव भिगवणच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य, त्यांनी आज आपल्या इथं प्रवेश केला, अनेक लोकांनी प्रवेश केले। एक राष्ट्रवादीमय वातावरण करण्याचा प्रयत्न तुमचे लोकप्रतिनिधी या नात्याने दत्तामामा भरणे आणि प्रदीप गारटकर आणि बाकीचे सगळे हनुमंतराव कोकाटे आणि इतर सगळे सहकारी करतायत, सगळे आपापल्या परीनं त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करतायत। मित्रांनो, हे का आपल्यामध्ये आले, इथं काही जण काम करत असताना आपल्याच भागामध्ये आपल्या मागे निराभिमा सहकारी साखर कारखाना निघाला। सभासद किती आहेत? 3000 सभासद आहेत, त्याच्यातले बाहेरचे सभासद किती आहेत? 1200 तर बाहेरचे सभासद आहेत, आणि 8000 या भागातल्या शेतकऱ्यांनी, निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी सोसायटीमधनं कर्ज काढून शेअर्स खरेदी करण्याच्या करता पैसे दिले। 8000 शेतकरी अजूनपर्यंत त्यांना सभासद केलं नाही। श्रीमंत डोल्यांना पण आतापर्यंत सभासद केलं नाही का? कुठं दुखतंय का भीती वाटती काय? काय होतंय काय? तुम्ही विचारा, छत्रपतीचे चेअरमन प्रशांत काटे इथं असेल, माळेगावचे आणि सोमेश्वरचे चेअरमन सकाळी माझ्या कार्यक्रमाला होते, आमच्या परिसरामध्ये कुणीही त्या कार्यक्षेत्रामध्ये असणारा शेतकरी, त्याचा ऊस असेल, त्याचा सातबारा असेल आणि शेअरची त्यांनी रक्कम भरली तर तो सभासद होतो। खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आम्ही सगळेजण करतो। अशा पद्धतीनं मोजकीच माणसं आपल्याला उठ म्हटली की उठली पाहिजे, बस म्हटली की बसली पाहिजे, अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही। मी आता फार बारकाईनं श्रीमंत ढोले आणि बाकीचे माझे सहकारी मित्र मला सांगत होते की दादा, शेअरची रक्कम भरलेली आहे, सोसायटीमधनं काहींनी कर्ज काढून भरली आहे, तरी सभासद केलं जात नाहीये, हे कशाचं द्योतक आहे? सहकार म्हणजे सर्वांचा आहे। मी त्याच्याबद्दल थोडंसं आता मुंबईला गेल्यानंतर बाळासाहेब पाटलांशी बोलीन, साखर आयुक्तांशी बोलीन, आम्हाला कुणाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही, परंतु कुणीतरी स्वतःच्या हातामध्ये असणाऱ्या संस्थेचा वापर आमच्या ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना त्या संस्थेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते देखील आम्ही सहन करणार नाही। ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। आपल्या समोर पलीकडच्या बाजूला जमीन घेतलेली होती, काही काही लोक काय करतात, मागच्या एका निवडणुकीमध्ये गणपतराव बाप्पू ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस सुतगिरणी काढायची अशी एक हूल उठवली, याद्या तयार केल्या, कुठल्या गावातली किती मुलं घ्यायची। मुलांनाही बरं वाटलं की एक नवीन संस्था होती, निवडून गेल्यानंतर सुतगिरणीचा कुठं पत्ता नाही,
कापूस कुठं सूत कुठं गिरणी कुठं काहीच कापतात का नाही. आता मला काहींनी सांगितलं की दादा इथं समोर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना एक ग्रीन बेस इंडस्ट्री काढायची होती आणि त्याच्याकरता पैसे पण घेतले जमीन पण घेतली शेतकऱ्यांनी मातीमोल किमतीमध्ये त्या जमिनी दिल्या. तिथं काही दिसतंय का अजून काहीच तिथं कुसळ्याशिवाय दिसेल. किती लोकांना बनवाल हे असल्या बनवा बनवीमुळेच ते दत्ता मामांनी दोनदा कधी बाबाला चितपट केलं कळलंच नाही. ही बनवा बनवी केली नसती तर हे घडलं नसतं. आम्ही बनवा बनवी करत नाही म्हणून 1,25,00,000 निवडून येतोय आणि हे मात्र पडतंय. आता काय करायचं. आता मामा चांगल्या पद्धतीनं काम करतायत त्यांना साथ द्या. आपण काम करताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाहीये. आज आपल्या इथल्या कारखान्यामध्ये काहींना भीती वाटते की आपला ऊस जाईल का नाही त्याचा उल्लेख सुप्रियांनी केला. त्याही बद्दल घाबरू नका. आता इथं वीर धवल जगदाळे बसलेले आहेत त्यांना मी विचारत होतो ते म्हणले दादा आम्ही तिकडच्या भागामध्ये इथला 3,50,000 मेट्रिक टन ऊस नेलेला आहे अजूनही घेऊन चाललेलो आहे त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन देणार नाही. रोहितचं पण माझं बोलणं झालेलं आहे. रोहित पण म्हणाला की त्याच्यामध्ये आता बारामती ऍग्रोची कॅपॅसिटी 9,500 टनाची झालेली आहे. आता प्रशांत काटे इथं बसलेत त्यांची जवळपास छत्रपती सहकारी साखर कारखान्याची कॅपॅसिटी 7,500 ते 8,000 झालेली आहे. आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची कॅपॅसिटी आज आम्ही दुसरं एक युनिट सुरू केलं जुनं त्याच्यातनं 8,500 झाली. माळेगावची 9,000 झाली. अशा पद्धतीनं बबनदादांची पण 12,500 टनाची कॅपॅसिटी आहे. अशा प्रकारे सगळं आहे. आपल्या इथल्या ऊसाला निराभिमानी भाव दिलाय 2,380 रुपये आणि वीर धवलच्या कारखान्यानं भाव दिलेला आहे 2,875 रुपये. किती रुपयाचा फरक आहे? 500 रुपयाचा फरक आहे. ऊसाची लागवड करायला खर्च करायला मशागत करायला तेवढाच खर्च येणार. अरे आमच्या डायरेक्ट 2 पैसे शेतकऱ्याच्या घरामध्ये येत असताना 500 रुपये आम्ही कमी घ्यायचे कशा करता घ्यायचे? तुमच्या नाकर्तेपणामुळे घ्यायचे? तुम्ही कारखाना नीट चालू शकत नाही म्हणून घ्यायचे? तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून घ्यायचे? याचाही विचार करा. 100 टन ज्यांचा ऊस जातोय त्यांना 100 टनाला 500 रुपये टनाने किती पैसे कमी होतात याचा जरा विचार करा. शेवटी पैसे महत्वाचे असतात. वर्ष वाया जाऊन देऊ नका. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं फसवेगिरीचं राजकारण करणाऱ्यांना त्याच्यामध्ये थारा देता कामा नये. इंदापूरमध्ये नाही महाराष्ट्रात कुठंच देता कामा नये. आम्ही देखील उद्याच्याला काही चुकीचं सांगितलं तर आमच्याही पाठीशी तुम्ही यायचं कारण नाही हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आज इथं 22 गावांचा पाण्याचा प्रश्न इथं मांडला त्याच्यात मार्ग काढायचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवादी काही समज गैरसमज झालेत ते शांतपणे कसे सोडवता येतील हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. आपल्याच भागातल्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना बारामती तालुक्यातली 8 गावं आहेत. माझ्या इंदापूरची 10 गावं आहेत. जवळपास 18-19 हजार एकराला पुरे एवढं पाणी आपण तिथं देणार आहोत. सुप्रिया दत्ता मामा हे सगळेजण त्या गोष्टीच्या पाठीशी आहेत. जयंतराव पाटील त्या खात्याचे मंत्री आपल्याला मदत करतायत. हे सगळं करत असताना माग जे काही अडचण मागच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली होती ती आपण दूर केलेली आहे. वरकुट्याच्या सभेत बोलत असताना मी सांगितलं वरकुट्याचा तलाव असेल माझ्या शेटफळचा तलाव असेल त्या संदर्भामध्ये वरनं ज्यावेळेस प्रचंड पाऊस पडतो आणि नंतर वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर भरल्यानंतर जसं उजनीला पाणी येतं तसं निरादेवघर गुंजवणी त्याच्यामध्ये भाटघर आणि वीर हे भरल्यानंतर आपल्या तिकडनं नदीनं पाणी तिकडं निरानिरसिंगपूरपासून पलीकडं चंद्रभागेला आणि चंद्रभागेतनं परराज्यामध्ये कर्नाटकला जातं. हे पाणी जास्त असताना कसं आपल्याकडं आणता येईल त्याच्यातनं तलावाची साठवण क्षमता कशी वाढवता येईल ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही बसू आणि त्याच्यातून मार्ग काढू. आणि जे ह्या भागाच्या भल्याचं असेल फायद्याचं असेल मगाशी मुळशीच्या बद्दल दत्ता मामाने सांगितलं तोही आम्ही अभ्यास करतोय की आता
सोलर वर वीज तयार होती है, प्रचंड मोठे मोठे प्रकल्प उभे राहता है, त्याच्यामुळे मुळशी पूर्वीच्या काळात ब्रिटिशांच्या पाण्यातनं वीज तयार करायची नवी टेक्नॉलॉजी आलेली होती। आता वीज तयार करण्यापेक्षा ते पाणी पिण्याला आणि शेतीला देणं अतिशय महत्त्वाचं आहे। वीज पण आपल्याला पाहिजे, पण आपण कोजनमधनं वीज तयार करू शकतो, सोलरमधनं वीज तयार करू शकतो, आपण त्याच्यामध्ये कोजन कोळशामधनं वीज थर्मलमधनं तयार करू शकतो, न्यूक्लिअरमधनं आपण वीज तयार करू शकतो, अनेक प्रकार विंडमधनं वीज तयार करू शकतो। अशामुळं आपल्याला आता त्या पाण्याची गरज निर्माण झालेली आहे। मागे पवारसाहेबांनी प्रयत्न करून तिकडचं मुळशीचं एक TMC पाणी मुळशी तालुक्यातल्या दोन्ही बाजूच्या नदीच्या गावांना मुळा नदीच्या बाजूला देण्याचं काम झालेलं होतं, तेव्हा बोगदा त्या काळामध्ये पाडलेला होता। परंतु आता आपल्याला जास्त पाणी पाहिजे, ते आपल्याला नको, ते पाणी पुण्याला प्यायला द्यायचं आहे। जर 5 TMC पाणी पुण्याला प्यायला दिलं तर हे जे काही टेलची ओरड आहे ती पण आपल्याला दूर करता येतील आणि एक समाधानाचं वातावरण माझ्या या 22 गावांच्या मध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला निर्माण करता येईल। हे तर आपण निर्माण करूयाच करूया, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका। आम्ही आमचं सर्वस्व त्याच्याकरता पडायला लावू, त्याच्यामध्ये कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी हे बोलत नाही। हे खरोखरीच बरेच दिवसाचं आपलं दुखणं आहे। अनेक जण आले, अनेक जण गेले, अनेक जणांनी आश्वासन दिली, काही काहींनी तर भूमिपूजन केली आणि वेळ मारून नेली। तशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेळ मारून नेणारा पक्ष नाही, हा वचनपूर्तीचं राजकारण करणारा पक्ष आहे। ही गोष्ट आपण लक्षात घ्या। आणि आत्ता जे ज्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। ते आल्यानंतर पूर्वीची आमची असणारी ताकद आणि यांच्यामुळे वाढलेली ताकद ह्याच्यातून एक चांगलं वातावरण उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये एक चांगलं काम ह्या भागातनं झालं पाहिजे। मागं इतकं चांगलं काम न होता देखील आम्ही दत्तामामा भरणेंना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेलं होतं, आम्ही त्याच्यामध्ये प्रवीण मानेला सभापती त्या ठिकाणी केलेलं होतं। बघ ही दुपारीच गेलाय चंद्रावरती जायला, आहे का नाही त्याला काय जरा बस त्याला पाणी द्या रे प्यायला। मित्रांनो जाऊ द्या, आता त्यांनी मला थांबवलं, आता साहेबांचं भाषण ऐकू, हे असलं दादा दादा करायला लागला की माझा मूडच जातोय। तू नंतर येऊन भेट मला, काळजी करू नको। होय होय, मित्रांनो ठीक आहे, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या। परंतु श्रीमंत ढोले तसंच दीपक जाधव, बापूराव शेंडे, स्वातीताई शेंडे आणि बाकीच्या सगळ्याच या सहकाऱ्यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे आमच्या राणीताई आढाव सगळ्यांची नावं घेत नाही, पण ह्या सगळ्यांच्यामुळं आपल्या पक्षाची ताकद वाढली, आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कमीपणा होणार नाही, अशा पद्धतीचं काम आपल्या सर्वांच्याकडनं घडलं पाहिजे आणि त्याच्यातून एक उत्तम प्रकारची आर्थिक सुबत्ता या भागामध्ये नांदण्याच्या करता एक चांगलं एक परिवार म्हणून आपण एकमेकाला इथून पुढच्या काळामध्ये साथ दिली पाहिजे, ती आपण सर्वांनी द्यावी, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो। ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीमंत ढोले आणि त्या सगळ्यांनी ज्या दिमागदारपणे कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो, कौतुक करतो। कारण ह्या भर उन्हामध्ये अशा प्रकारे पंखे बिंखे लावून कार्यक्रम म्हणजे आता लाखेवाडी लांब पुढं गेलेली ह्याच्यातनं जाणवतं। पूर्वी मीच ज्यावेळेस उभा होतो 91 त्यावेळेसचा लाखेवाडीचा परिसर आणि आता ह्या लाखेवाडीचा परिसर निश्चितपणे बदलतोय, परंतु त्याच्यात आणखीन भर घालण्याचं काम आपण सगळेजण करूया, हीच अपेक्षा व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराज, धन्यवाद। यानंतर आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात, दुसरे हरित क्रांतीचे जनक, महिला सक्षमीकरणाचे उद्धार करते साहेब, जाणते राजे, आमचे दैवत, आदरणीय पद्मविभूषण साहेब। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांचे आताच आपण विचार ऐकले ते राज्याचे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे, किंवा सगळ्यांचे प्रतिनिधी दत्तमामा भरणे, आपले खासदार सुप्रियाताई सुरे, महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, संघटनेचे अध्यक्ष प्रदीपदादा गारजकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार संजयबाबा शिंदे, यशवंत माने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, आणि ज्यांनी हा सगळा सोहळा या ठिकाणी आयोजित केला ते श्रीमंत धुरे सर, उपाध्यक्ष संशोधरेखा श्रीमंत धुरे, त्यांचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधुभगिनी, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी येता आलं. गेले काही दिवस माझं साधारणतः महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्थांचं लक्ष असतं. मी स्वतःच अनेक संस्थेमध्ये आहे. रेल शिक्षण संस्थेसारखी संस्था की ज्या ठिकाणी 4 लाख मुलं शिकतात त्या संस्थेचा मी प्रमुख आहे. मुंबईमध्ये एक मदरासा मुंजी नावाची संस्था आहे. त्यांच्या जळकर शाळा आहेत, कोकणामध्ये शाळा आहेत, सोलापूर जिल्ह्यामध्ये शाळा आहेत, अनेक ठिकाणी शाळा आहेत. त्याही संस्थेचा मी अध्यक्ष आहे. वाराणसी परिसरातल्या शैक्षणिक संस्थांचा मी अध्यक्ष आहे. पुण्यामध्ये शाहू कॉलेज काय, शिवाजी महाराज हायस्कूल काय, ती संस्था काय, या सगळ्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी गेले अनेक वर्ष काम करतो. आणि त्यामुळे माझं नेहमी लक्ष असतं की महाराष्ट्रात कुठं काय चाललं आहे, कुठं वेगळे फराने या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रात काही लोक काम करतात का, आणि त्याची माहिती माझ्याकडे येत असते. त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये राखेवाडीला ज्यांनी या संस्थेची स्थापना केली ते श्रीमंत धोरे सर, त्यांच्या कुटुंबियांनी सहकारी यांनी जय भवानी गज विकास प्रतिष्ठान स्थापून एक उत्तम दर्जेदार शिक्षणाचं संकुल या ठिकाणी उभं केलं याची कल्पना मला होती. आणि म्हणून इच्छा होती कच्चं जाऊन पाहावं, पण त्यांनीच निमंत्रण दिलं. मला आनंद आहे की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन झालं हे या ठिकाणी मी जाहीर करतो. या संकुलामध्ये विशेषतः ग्रामीण भागातली मुलं मुली आहेत, आणि त्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण द्यायची गरज आहे त्याची काळजी या ठिकाणी घेतली. आज इंग्रजी मिडियम त्याच्याबद्दलचा वाद असतो. काही लोक म्हणतात वाचून भाषेचा अभिमान ठेवा इंग्रजी कशासाठी. मातृभाषेचा अभिमान ठेवला पाहिजे. मातृभाषा ही आपल्या सगळ्यांना पुढे न्यायला मदत करते, आणि म्हणून मातृभाषेचे शिक्षण संस्थाही असली पाहिजे. पण जगाच्या ज्ञानाची भाषा कोणती असेल त्याची इंग्रजीची भाषा आहे. आज जगामध्ये कुठेही गेलं ते इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी सुसंवाद ठेवावा लागतो, आणि त्या इंग्रजीशी आपण सुसंवाद ठेवला तर तुम्हाला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवणं तितका अवघड जात नाही. आणि मी बघितलं वाराणसीमध्ये अनेक वर्षाच्या पूर्वी, जवळपास 50 वर्षाच्या पूर्वी अशा पद्धतीच्या शैक्षणिक संस्था आम्ही लोकांनी उभ्या केल्या. तिथं इंदापूरची मुलं मुली असतात, फलटणची असतात,
नाजायची असतात, कर्मायची असतात, पुरंदरची असतात, या सगळ्या भागातली मुलं येतात आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी होतात. मी एक दिवशी अमेरिकेत गेलो होतो आणि अमेरिकेमध्ये सकाळी मला फोन आला एका मुलीचा आणि तिने सांगितलं की मी नीरा वागतची नीरा वागत निवासीच्या काठावर नीरा नदीच्या काठावर वाराणसी तालुक्यातलं एक गाव. म्हणजे तू इथं काय करते? तिने सांगितलं मी शारदानगरला शिकले, तुझं फजिलं झाले, लग्न झाल्याच्या नंतर नवरा एम टेक झालेला आहे आणि नवऱ्याने परदेशामध्ये एक नोकरी मिळवली आणि मी त्याच्यावर इच्छा आहे, तोही नोकरी करतो आणि मी नोकरी करते. मला अभिमान वाटला. निया वर्गाची लहान समाजातली एक मुलगी न्यूयॉर्कमध्ये मला फोन करते आणि अभिमानानं सांगते की मी तिथे शिक्षित झाले आणि आज या ठिकाणी उभं राहिली आहे. मी कसं चाललंय तुझं? चांगलं घर स्वतःचं केलं आहे आणि आमची इच्छा तुम्ही पाहायला यावं. म्हणजे तू कुठं राहते? तिने सांगितलं लॉस एंजेलिस शिकागोला. मी होतो न्यूयॉर्कला, ती होती शिकागोला. शिकागो आणि न्यूयॉर्क याच्यातलं अंतर जर बघितलं तर कमीच कमी 7 ते 11 तासाचा गाडीचा प्रवास आणि विमानाचा प्रवास अजित सिंगचा असतात. म्हणजे इतक्या लांब कसं यायचं? त्याने आमच्याकडे स्वस्तात भाज्याने विमानं मिळतात, ते एक विमान पाठवून देते. म्हणजे काय म्हणते? ते म्हणजे विमान पाठवून देते. आणि म्हणजे काय झालं आहे काय म्हणजे फोजीनं निळ्या वगैरेची फोजी मला म्हणून घरी बोलायला विमान पाठवायला त्या ठिकाणी फोजी येते. हा सगळा बदल होऊ शकला हा शिक्षणाच्यामुळे होऊ शकला. ज्ञानाची भाषा ही इंग्रजी आत्मसात केली आणि त्यामुळे हे होऊ शकला. आज या ठिकाणी जे संकुल उभं केलं त्याच्यामध्ये श्रीमंत धोरणी ज्या अनेक संस्था उभ्या केल्यात, फार्मसीचं कॉलेज आहे, दुसरं कॉलेज आहे, CBSE आहे, बाकीच्या अनेक आहेत, या सगळ्यामध्ये दर्जा हा महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. ज्याचा उल्लेख या ठिकाणी अजितने आपल्या भाषणात केला तो दर्जा सांभाळा. माझी खात्री आहे की या सगळ्याच्यामुळं पुढच्या काही पिढ्या ह्या योग्य रस्त्याने गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यासाठी या कुटुंबांना खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे. अनेक प्रश्न आहेत. शेतकरी मेळावा तुम्ही घेतला, शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं काही म्हणणं मांडलं आहेत, प्रश्न आहेत, प्रश्न सोडवावं लागतात, मार्ग निघू शकतो. मी तर देशाचं 10 वर्ष हिंदुस्थानच्या शेती खातं सांभाळलं आणि मला आठवतं आहे की ज्या दिवशी मी शपथ घेतली आणि शपथ घेऊन घरी गेलो पहिली फाईल माझ्याकडे सही लागली परदेशातनं धान्य आयात करण्याची. मला अतिशय वाईट वाटलं की शेतीप्रधान देश म्हणायचा आणि भूकेचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी अमेरिकेतनं गहू मागवायचा. मी काही सही केली नाही. दुसऱ्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. मनमोहन सिंगांनी मला फोन केला की फवाद साहब आपके पास एक फाईल भेजी आहे, आपने अभी तक क्लियर नहीं की, आपने देखी? मैंने हाँ मैंने देखी. क्योंकि लवकर कराई आवश्यकता है. मैं कहीं बोलो नहीं कि मेरा समझे कि तुम्हें देशा सरकार गोदाम मधे धान्य किसी है ये चौकसी करा. आई चौकसी के नर सवन हिंदुस्तान का फुले एक महीनच धान्य होते. जर त्याच्यामध्ये उशीर झाला तर या देशामध्ये दंगली होती भूकेच्या प्रश्नाच्यासाठी. नाईलाजानं मी सही केली आणि शेवटी निकाल घेतला. काही झालं तर चित्र बदललं पाहिजे.
आणि त्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत द्यायचा प्रयत्न केला, अधिक उत्पादन कसं याची काळजी घेतली, नवीन तंत्र आणलं, अधिक चांगलं वेळ देशातनं जगातनं आणलं, आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा हा झाला की ज्या दिवशी देशाच्या कृषी मंत्र्यावरून मी मोकळा झालो त्या दिवशी हिंदुस्थान हा जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ तयार करणारा 1 नंबरचा देश होता, गहू निर्माण करण्याचा 2 नंबरचा देश होता, दूध निर्माण करणारा 1 नंबरचा देश होता, फळबागा आणि फळं तयार करणारा जगाचा 1 नंबरचा देश होता। हे कशामुळे झालं? हे झालं त्याचं महत्त्वाचं कारण या देशाच्या कार्याशी इमान राखणारा जो शेतकरी आहे त्याला योग्य किंमत तुम्ही द्या, त्याचा सन्मान करा, त्याच्या फसण्याची सुरू करा, तो सगळ्या देशाच्या फोर खाण्याचा फसण सुरू याच्याबद्दल विश्वास होता, त्या फाकाची धोरणं केली होती, अनेक गोष्टीला चांगल्या किमती दिल्या। आत्ताच या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की एका कारखान्यामध्ये 2700 भाव, दुसरीकडे 2800 भाव, काही ठिकाणी 3000 भाव, हे कधी बघितले होते? मला आठवत आहे की छत्रपती कारखाना ज्यावेळी निघाला तेव्हा माझे वडील संचालक मंडळात होते, आणि त्यावेळेला कारखाना सुरू झाल्याच्या नंतर पहिल्यांदा साखरेची किंमत उसाच्या मार्फत जी काही वृत्तीची पाहून कारखान्याने ऊस उत्पादकांना भाव दिला, काय भाव दिला? 35 रुपये टन, आणि 35 रुपये टन हा भाव दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं। आता त्या 35 वरनं आज आपण 3000 गेलो, 32 वर गेलो। आत्ता मी सकाळी कोल्हापूरवरनं आलो, तिथले सगळे कारखाने 3000 फुलं भाव देतात। भाव चांगला द्यायला पाहिजे, खर्च निघायला पाहिजे आणि संसार चालला पाहिजे। मराठी बोलताना सांगितलं, मी हेलिकॉप्टरमधनं येत होतो की इथं आल्याच्या नंतर सगळ्या बाजूला गाड्याच दिसत होते, 4 चाकी गाड्या। आता मी नेहमी बघतो हेलिकॉप्टरवरनं जाताना माझं खाली लक्ष 2 गोष्टीकडे असतं, विहीर दिसली तर पाणी खिचडली वरलं बघतो, आणि घर बघितलं, वस्ती बघितली तर दाराच काय हे बघतो, आणि मला ठिकठिकाणी असं दिसतं एकेकाळी सायकल होती, नंतर मोटरसायकल आली, आता 4 चाकी दिसायला लागली। चित्र बदललं, शेतकऱ्याचं जीवन बदललं। मला आठवत आहे 50-52 वर्षाच्या पूर्वी 1967 साली मी पहिल्यांदा विधानसभेला उमेदवार उभा राहिलो। एका गावी गेलो मसं मागायला, मी काही चहा घेत नव्हतो, माझ्या घरी लहानपणापासून दूध घ्यायची सवय होती, मी काही चहा पीत नव्हतो, आणि त्या गावात गेल्याच्या नंतर खाली वाजदाना टाकला, बसायला दुसरं काय नव्हतं, आणि एका फितळीमध्ये गरम पाणी आणि एक गुळाचा खडा आणि त्याचा चहा आला। मी चहा घेतला, ज्याच्या घरी गेलो होतो तो गावाचा वजनदार होता, त्याने आग्रह केला नाही चहा घ्यावी, मी चहा घेत नाही, त्यांना चहासुद्धा घेत नाही, आमचं काय काम करणार तुम्ही, घेतो बाबा, आणि चहा घेतला। तिथं पुढच्या निवडणुकीला गेलो, फितळी गेली, परिस्थिती सुधारणा झाली, आणि तिथं कफ आला, पण त्या कफाचा कान सुटला होता, कान सुटलेला कफ बशी आली। त्याच्या पुढच्या निवडणुकीला गेलो, कफ बशी आली, आणि आता जातोय तो बसायला त्या ठिकाणी सोफासीत आहे, श्रीमंत आमची स्कूल किंवा मुलगी चहा घेऊन येते, घरातलं वातावरण बदललं, घर स्वच्छ झालं। मध्यंतरी मी वीजवरनं नगरला चाललो होतो आणि अस्थि फातोदेच्या ठिकाणी रस्त्यावर 35-35 फुलं बसली होती,
सर्वच मला वाटतं काय बसली चौकशी करावी, गाडी थांबवली आणि विचारलं काय जो आम्ही बसतोय, काय नाही म्हणजे काही काम नाही म्हणून मी बसतोय, काय शिकलं, कोण म्हणतो बी ए झालं, कोण म्हणतो बी कॉम झालं, म्हणजे इथं काय बसतोय, नाही म्हणजे अजून काय नाही नोकरीचा शोध घेतोय, म्हणजे घरी कोण करून नाही, लग्न झालं का, त्यांचं लग्न नाही झालं, म्हणजे तू सगळं 25-26 वर्षाचा दिसतो अजून लग्न नाही, म्हणजे फोरी कुणी देत नाही, नोकरी नाही त्यामुळे छोकरी द्यायला कुणी तयार नाही, आणि दुसरं घर आजकाल फोरीसुद्धा म्हणतात की घर कसं आम्हाला बघायचं, तिचं शौचालय स्वच्छ आहे का नाही, तिथं बैठकीची सोय आहे का नाही, तिथं बाकीच्या गोष्टी आहेत का नाही, हे आता म्हणजे मुली बघायला लागल्या आणि त्या नसल्या तर मुली नकार देतात आणि त्यामुळे आमचं लग्न होईल, आता ही स्थिती आज या ठिकाणी या जागी, त्याचं कारण एकंदर जीवनमान याच्यामध्ये बदल होतो आहे आणि तो झाला पाहिजे याचा आग्रह कुटुंबाची तरुण पिढी ही घ्यायला लागली आणि त्याचा मोठा हा बदल आहे, त्याचं कारण शिक्षण आहे आणि त्यामुळे हे चित्र दिसतं आहे आणि त्यामुळं इथं जे काही घडतंय त्याचा उपयोग पैशा फिर्या ह्या योग्य दिशेला जातील याचा जर माझ्या मनात शंका नाही, शेतीमालाच्या किमतीचे प्रश्न आहेत त्याचं मार्ग काढू आपण, नवीन नवीन पद्धती करू, कालच मी कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात होतं, 2-3 ठिकाणी तिथल्या कारखान्याच्या लोकांनी ठरवलं आता साखर कमी करायची आणि साखरेच्या ऐवजी एथेनॉल करायचं, एथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स करतायचं, आज तेलाच्या किमती वाढत आहेत, पेट्रोलच्या किमती वाढत आहेत, डिझेलच्या किमती वाढत आहेत, व्यावसायिकांना व्यवसाय गंभीर परिणाम होतो आहे आणि त्यामुळं काही पर्याय काढले पाहिजे आणि त्यासाठी एथेनॉलचा पर्याय काढला, आज ऊसाचे गळीत केल्याच्या नंतर क्रशिंग केल्याच्या नंतर त्याचा रस त्या रसापासून आपण साखर काढतो आणि मळी जी राहते त्याच्यापासून आपण मोलॅसिसपासून फिरीज करतो, तसं आपल्याला इथेनॉल करता येईल आणि ते पेट्रोलमध्ये मिक्स केलं तर तुमची गाडीसुद्धा त्याच्यावर चालू शकते, तुमचं ऑइल इंजिन चालू शकते आणि लोकांना 2 पैसे अधिक मिळू शकतात आणि परदेशातनं आज आपण हे जे आयात करतो त्याच्यातून परकीय चलनसुद्धा वाचलं जातं आणि मग त्या सगळ्या रस्त्याने आज जायची गरज आहे, शेती ही आधुनिक त्याच्या रस्त्याने करायची, मला आनंद आहे की मी नेहमी माझं हेलिकॉप्टरचा प्रवासात खाली लक्ष असतं आणि मी अनेकदा बघितलं सोलापूरला जाताना इंदापूर तालुक्यातनं जाताना या ठिकाणी हिरवगार शेत दिसतं, शेततळी झालेली दिसतात, ठिकठिकाणी ऊसाचं पीक दिसतं, काही ठिकाणी केळी दिसतात आणि शेती सुधारली अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यावेळेस या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला 1000 गाड्या या ठिकाणी बघायला मिळत आहे, आनंदाची गोष्ट एक आहे की लोकप्रतिनिधी हा जागृत आहे, आपला आमदार खासदार हे संसदेमध्ये विधिमंडळामध्ये जाणीवपूर्वक काम करायला हवेत पण त्याहीपेक्षा मतदारसंघाच्या प्रश्नामध्ये अधिक लक्ष द्यायची गरज त्या ठिकाणी असते आणि मी बघतो आहे की दत्ता मामा असं त्यांची दुसरी चळवळ आहे, त्यांचं सतत लक्ष त्या संबंधीचं असतं, असं ज्या ठिकाणी जे श्रीमान धवलेंनी आपल्या भाषणामध्ये वाजवीस गावाचा प्रश्न मांडला ही गोष्ट खरी आहे, त्यातनं काही मार्ग काढायचा प्रयत्न केला, दुर्दैवानं आमच्या सोलापूरच्या सरकारांचा गैरसमज झाला आणि त्यामुळे ते काम थांबलं, आता अजित दादा आणि बाकीच्या सरकारांनी मुळशी धरणाचं पाणी इसा आणता येईल का या दृष्टिकोनातून पाणी सुरू केली आणि तो आग्रह केवळ दत्ता मामांचा आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्या आग्रहातून प्रश्न सुटायच्या दृष्टीनं
तज्ञांचा सल्ला घेऊन मार्ग काढता आला तर काही झालं तर या खर्चाची सोय कशी होईल याची आम्ही काळजी घेऊ आणि पाण्याच्या ऊर्जेची काळजी या ठिकाणी घेतल्या शिवाय दत्तावा हे मनसी मंडळाचे मनसी आहेत पण फार चिकट माणूस आहे सारखं काहीच ना काहीचं चिचं मी बघतो दिल्ली मुंबई चौकशी करतो की ह्या माणसाकडनं त्या माणसाकडं त्या माणसाकडून त्या माणसाकडं ह्याच्याकडे जाऊन माझं इंदापूरचं काम करा इथं जाऊन इथं माझ्या राखेवाडीचं काम करा इथं जाऊन माझ्या संसारचं काम करा किंवा वस्तुशाचं काम करा अखंड उद्योग हाच एक या ठिकाणी कधी कधी मी सांगतो भाऊ तुझ्याकडं पाचसाच खाती आहे जाऊन तिकडे बघा पण लक्ष पाहिजे इंदापुराकडे चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडे बांधकाम खात्याचं काम दिलं त्या बांधकाम खात्यामध्ये आम्ही माहिती घेतली 1260 कोटी रुपयाची कामं इंदापूर तालुक्यामध्ये घेतली 1260 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं 90 किलोमीटर काम केलं पानन रस्ते 152 किलोमीटर काम केलं त्यासाठी 38 कोटी खर्च केली ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला जलजीवन मिशन 248 कोटी त्याचा आराखडा केला जिल्हा नियोजन मंडळातून 35 कोटी 19-20 आणि 20-21 45 कोटी इंदापूर शहरासाठी 20-21 12.5 कोटी आणि 21-22 11.5 कोटी आणि 25-15 ही योजना असतो त्यामधनं 25 कोटी सामाजिक न्याय मुंडे साहेब या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून 20 कोटी त्याच्यानंतर सामाजिक न्याय जिल्हा परिषद यांच्याकडून 15 कोटी क्रीडा क्षेत्राला 13 कोटी पुनर्वसन निधी 14 कोटी अल्पसंख्याकांना 2 कोटी असा ह्याचा हिशोब सुद्धा मला ठेवता येईल किती पैसे एका तालुक्यात घ्यायची मला वाटतं की 800 वंशी 1200 आहे त्यामुळे तिकडे लक्ष असेल पण त्यांचं लक्ष इकडंच जास्त दिसतंय एकंदर रकमेची सगळी वाचव बघेल त्याच्यानंतर आणि त्याचं कारण होते हा दत्ताबाबाचा शिकायचे मनाचा प्रश्न सोडून घ्यायचा काम झाल्याशिवाय उठायचं नाही आज जर फाईल नाही झाली तर उद्या पुन्हा जायचं आणि आपल्या भागातल्या लोकांच्या हिताच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी हा लोकांनी दिलेला अधिकार आणि ही सत्ता याचा वापर करायचा एवढं एकच सूत्र घेऊन ते काम करतायत आणि त्यामुळं माझी खात्री आहे की इंदापूरचा चेहरा बदलतो आहे तो आणखी बदलल्याचा राहणार आहे आज इंदापूर काय दौंड काय बारामती काय इकडे जुन्नर काय आंबेगाव काय या खेड काय या सगळ्या पुणे जिल्ह्याच्या घोर असेल त्याचं पुरंदर असेल या सगळ्या ठिकाणी बदल होतो आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आज गेले काही वर्ष माझी दादा असतील त्यांचे सरकारी असतील या सगळ्यांच्या हातामध्ये देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा अधिकार तुमच्या पाठिंब्यानं त्यांना जो मिळाला त्या अधिकाराचा विनियोग लोकांचं जीवन कसं सुधारतील त्यासाठी करायचं हे सूत्र घेऊन ते लोक अखंड काम करतायत आणि त्यामुळे हे बदल होत आहेत माझी आपल्याला विनंती आहे की या सगळ्यांना काम करणाऱ्यांना नेहमी साथ द्यायचा जात वात धर्म याचं राजकारण करू नका आज देशामध्ये जातीच्या धर्माच्या नावाने एक प्रकारचे समाजामध्ये दुफळी कशी करता येईल याचा प्रयत्न केला जातो आहे पण आपण या जातीचा आणि कशाचा विचार न करता केवळ विकास लोकांचा संसार बदलायचा नव्या पिढीचं चित्र बदलायचं आपला भाग बदलायचा एवढं एकच काम नजरेसमोर ठेवा आणि या चांगल्या कामाला साथ द्या एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा श्रीमंत ढोले आणि त्यांचे सगळे सहकारी राष्ट्रवादीमध्ये याचा निर्णय घेतला मी तुम्हाला एवढंच सांगतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमचा सन्मान या ठिकाणी राखला जाईल आणि लोकांच्या भल्याच्यासाठी जे काही प्रश्न आणि कामं घेऊन तुम्ही येत आहे त्याला कायमची मदत दिली जाईल एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द
साऱ्या देशाला विचारांची बैठक देणारं, विचारांचं एक भक्कम असं विद्यापीठ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असे पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या मेळाव्याला संबोधित केलं आणि यानंतर सभा संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनानं होतोय. हे आभार प्रदर्शन व्यक्त होण्यापूर्वी आलेल्या सर्वांना मी विनंती करते, मंदिराच्या समोर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आहे याची नोंद घ्यायची. देशाचे नेते पवार साहेब आणि राज्याचे नेते दादा या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि धनंजयभाऊ मुंडे आणि सर्वजण इथं आणि या तालुक्याचे भाग्यविताचे मामा हे सगळ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेले सगळे नेते यांचे इथं आल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांसाठी जेवणाचा जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये सगळ्यांची सोय केलेली आहे अशी विनंती करून मी आभार मानतो आणि थांबतो. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतजी कोकाटे साहेब यांनी कार्यक्रमाचा आभार व्यक्त केलं आणि यानंतर सन्माननीय ढोले सरांच्या